पेप्टिडोग्लायकन बायोसिंथेसिस आपण बघतोय. कॉलेजचं वायफायचं कनेक्शन आहे, त्याच्यावर मी काम चालू केलेलं आहे. काही अडचण आली तर फोन करा मला. आपण सगळा सिम्बॉलिकल पाथवे सगळा बघून झाला आहे आणि आता स्टेप्स बघत होतो. एनॅसिटिल म्युरॅमिक ॲसिडचं म्हणजे सगळे प्रिकर्सर्स कसे तयार होतात. पहिल्यांदा आपण बघितलं एनॅसिटिल ग्लुकोझमाइन 1-फॉस्फेट पासून युडीपीला लिंक होऊन एनॅसिटिल ग्लुकोझमाइन तयार होतो. त्याच्यामध्ये फॉस्फोएनॉल पायरुविक ॲसिड घातला की युडीपी एनॅसिटिल म्युरॅमिक ॲसिड तयार होतो विथ द हेल्प ऑफ एन्झाइम युडीपी एनॅसिटिल म्युरॅमिक ॲसिड सिंथेज. नाउ दिस युडीपी एनॅसिटिल म्युरॅमिक ॲसिड इट इज देन ॲडेड 1 by 1 by 5 अमायनो ॲसिड्स. 5 अमायनो ॲसिड ॲक्च्युली टेट्रापेप्टाइड साईड चेन आहे, परंतु एक एक्स्ट्रा अमायनो ॲसिड इथं घातलं जातं. 1 by 1 5 अमायनो ॲसिड आर ॲडेड अँड फॉर ईच स्टेप 1 ATP मॉलिक्युल इज हायड्रोलाइज. त्यासाठी 5 ATP मॉलिक्युल लागतील. 5 अमायनो ॲसिड ॲडिशनला 4 लागतात आणि ती प्रत्येक ठिकाणी ट्रान्सफर एज असे एन्झाइमचं नाव आहे. अतिशय सोपा पाथवे आहे. ह्याच्यावर बरेच वेळेला फुल एसे टाईप क्वेश्चन लिहायला येतो. एन्झाइमचं नाव आहे ट्रान्सफर एजेस. फॉर एक्झाम्पल L-alanine ट्रान्सफर एजेस, डी ग्लुटामिक ॲसिड ट्रान्सफर एजेस आणि फक्त सर्वात शेवटी D-alanine अशी पेअर ॲड होते. अँड दीज टू अमायनो ॲसिड दे आर ॲडेड सायमल्टेनियसली. आता सेलमध्ये काय काय तयार झालंय बघा. सायटोप्लाझममध्ये युडीपी लिंक एनॅसिटिल ग्लुकोझमाइन, युडीपी लिंक एनॅसिटिल म्युरॅमिक ॲसिड विथ द पेंटापेप्टाइड साइड चेन हे सगळं सायटोप्लाझममध्ये तयार झाले. अँड देन फायनली इन द सायटोप्लाझम एनॅसिटिल पेंटापेप्टाइड साइड चेन लिंक टू युडीपी अलॉंग विथ द युडीपी एनॅसिटिल ग्लुकोझमाइन प्रिकर्सर आर नाव रेडी. ते आता प्रिकर्सर सेलमध्ये तयार झालेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी सायटोप्लाझममध्ये होतात आणि पुढची स्टेप घडते ती सेल मेम्ब्रेनमध्ये. आपण त्यामुळे इम्पॉर्टंट फीचरमध्ये बघितलेलं आहे हे पाथवे असा आहे की 3 लोकेशनला 3 वेगवेगळे म्हणजे गोष्टी घडतात. काही इव्हेंट सायटोप्लाझममध्ये, काही सेल मेम्ब्रेनमध्ये आणि काही आउटसाइड द सेल. द इंटॅक्ट एनॅसिटिल म्युरॅमिक ॲसिड विथ द पेंटापेप्टाइड साइड चेन देन इट इज ट्रान्सफर टू C55 लिपिड कॅरियर प्रेझेंट इन द सेल मेम्रेन लिव्हिंग बिहाइंड द UMP. ते UMP काढून टाकलं जातं आणि त्याचा एक फॉस्फेट आणि लिपिड कॅरियरचा ऑर्थोफॉस्फेट फॉर्म मधला फॉस्फेट अशी डाय फॉस्फेटचं लिंक तिथे राहतं. आणि दिस एनॅसिटिल म्युरॅमिक ॲसिड विथ द पेंटापेप्टाइड साइड चेन गेट लिंक टू द लिपिड कॅरियर. आता हे त्या UDPचा हात सोडतं आणि जाऊन कुणाचा हात धरतं, सेल मेम्ब्रेनमधल्या लिपिड कॅरियर बरोबर ते एनॅसिटिल म्युरॅमिक ॲसिड विथ द पेंटापेप्टाइड साइड चेन लिंक होते. द लिपिड कॅरियर इज ॲडेड इन द ऑर्थोफॉस्फेट फॉर्म. तो ऑर्थोफॉस्फेट फॉर्ममध्ये ॲक्च्युअली लागतो, ॲक्टिव्हेटेड फॉर्म आहे आणि त्या फॉर्ममध्ये ऑर्थोफॉस्फेट फॉर्ममध्ये तो सेल मेम्ब्रेनमध्ये ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये राहतो. टू दॅट साईड ओनली द UDP एनॅसिटिल म्युरॅमिक ॲसिड पेंटापेप्टाइड साइड चेन कॅन बी ॲडेड. आणि आता हा लिपिड कॅरियरला त्यांनी हात धरलेला असताना UDP एनॅसिटिल ग्लुकोझमाइन इज ॲडेड टू द एनॅसिटिल म्युरॅमिक ॲसिड. आता एनॅसिटिल म्युरॅमिक ॲसिड ला जोडून एनॅसिटिल ग्लुकोझमाइन पण ॲड केला जातो. इन बिटवीन देम beta-1-4 लिंकेज इज फॉर्म अँड देन UDP इज अलाउड टू लिव्ह बिहाइंड द सायटोप्लाझम. UDPचा तो हात सोडतो
आणि एन ॲसिटिल ग्लुकोजामाईनच्या डाव्या बाजूला एन ॲसिटिल ग्लुकोजामाईन हा त्यांच्यामध्ये लिंकेज तयार करून बसतो. द लिंकेज इज बीटा 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज. आणि त्या लिंकेजच्या मदतीने त्या दोन्हीमध्ये हे लिंकेज तयार होतो. आणि वेअर इट इज डन, इट इज ॲट द सेल मेम्ब्रेन साईड. सेल मेम्ब्रेनमध्ये एन ॲसिटिल मिरॅमिक ॲसिडनी लिपिड कॅरियरचा ऑर्थोफॉस्फेट फॉर्ममधल्या लिपिड कॅरियरचा हात धरलेला आहे. तो हात धरलेला असतानाच दुसऱ्या बाजूने युडीपी एन ॲसिटिल ग्लुकोजामाईन ॲड होतो. आणि ते युडीपी एन ॲसिटिल ग्लुकोजामाईन ॲड झालं, त्यांच्यामध्ये बीटा 1,4 लिंकेज तयार झालं की युडीपी सायटोप्लाझममध्ये निघून जातो. अँड दस नाऊ इन द सेल मेम्ब्रेन युडीपी सॉरी एन ॲसिटिल ग्लुकोजामाईन एन ॲसिटिल मिरॅमिक ॲसिड बीटा 1,4 लिंकेज इज देअर अँड द पेंटापेप्टाइड साईड चेन लिंक टू द 5 ग्लायसिन मोलिक सॉरी 5 अमायनो ॲसिडची एक चेन लिंक टू द एन ॲसिटिल मिरॅमिक ॲसिड. देन ॲट लास्ट द क्रॉस ब्रिजेस आर ऑल्सो ॲडेड टू द 4th अमायनो ॲसिड ऑफ द साईड चेन. आता आपण साईड चेन स्टॅफिलोकोकस ऑरियसचं एक्झाम्पल घेतलेलं आहे, त्यामुळे साईड चेन आहे एल ॲलेनाईन डी ग्लुटामिक ॲसिड एल लायसिन डी ॲलेनाईन डी ॲलेनाईन. मग हे जे 4th अमायनो ॲसिड आहे त्या 4th अमायनो ॲसिडला क्रॉस ब्रिज जोडला जातो. कधी कुठे तो सेल मेम्ब्रेनमध्ये लिपिड कॅरियरला हात धरलेला असतानाच तिथे हे लिंकेज होतं आणि त्यामुळे क्रॉस ब्रिज हा तिथे ॲडिशन होती. द क्रॉस ब्रिज व्हॅरीज विथ द टाईप ऑफ बॅक्टेरिया. क्रॉस ब्रिज हा बॅक्टेरिया जशी बदलेल तसं क्रॉस ब्रिज बदलणार आहे. इन केस ऑफ स्टॅफिलोकोकस ऑरियस, आपण हे स्टॅफिलोकोकस ऑरियसचं एक्झाम्पल घेतलेलं आहे, इट इज मेड अप ऑफ 5 ग्लायसिन युनिट. 5 ग्लायसिन युनिटचं हे क्रॉस ब्रिज आहे. And each amino acid glycyl is added as a glycyl tRNA. एक आतील glycyl tRNA, tRNA लीव व्हील, दुसरा ऍड व्हील glycyl tRNA, दुसरा tRNA लीव व्हील, अशी त्यांची क्रॉस ब्रिजची 5 glycyn, glycyn, glycynचे मॉलिक्युल ऍड होतील. Now the whole disaccharide unit, आता आपल्या सेल मेम्ब्रेन मध्ये काय आहे बघा, एन ॲसिटिल ग्लुकोजामाईन एन ॲसिटिल मिरॅमिक ॲसिड विथ द पेंटापेप्टाइड साइड चेन आणि 4th पाच ग्लायसिन 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 मॉलिक्युल लागलेलं आहे. अँड डज द होल डायशॅकराइड युनिट विथ साइड चेन अँड द क्रॉस ब्रिज इज नाव रेडी टू गो आउट साइड, इट विल लीव द लिपिड कॅरियर ऑफ द सेल मेम्ब्रेन. द होल युनिट इज देन ट्रान्सफर्ड आउटसाइड द सेल लिव्हिंग बिहाइंड द C55 लिपिड कॅरियर इन पायरोफॉस्फेट फॉर्म. आता तुमच्या लक्षात येईल की हा पायरोफॉस्फेट फॉर्म आपण पाथवे मध्ये बघितलेला आहे. मी एकदा एवढं सांगून झालं की तुम्हाला थोडासा पाथवे परत मागे घेऊन दाखवते. ऍक्च्युअली आत येताना ऑर्थोफॉस्फेट फॉर्म मध्ये दिस इज कन्सिडर्ड ॲज अ ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ द आहे तो लिपिड कॅरियर. परंतु जेव्हा त्याची ॲडिशन होईल तेव्हा युडीपी एन ॲसिटिल मिरॅमिक ॲसिड जेव्हा त्याला लिंक होणार आहे तो युडीपी एन ॲसिटिल मिरॅमिक ॲसिड विथ द पेंटापेप्टाइड साइड चेन जेव्हा ॲड होईल त्यावेळेला तो UMP सडतो आणि एक फॉस्फेट ठेवून घेतो. नाऊ द लिपिड कॅरियर इज इन द पायरोफॉस्फेट फॉर्म अँड दॅट फॉर्म ऑफ द पायरोफॉस्फेट फॉर्म ऑफ लिपिड कॅरियर इज एन्झायमॅटिकली सॉरी इट इज मेटॅबॉलिकली इनॅक्टिव्ह अँड दस एन्झायमॅटिकली इट इज कन्व्हर्टेड अगेन इन टू द ऑर्थोफॉस्फेट फॉर्म विच इज कन्सिडर्ड ॲज अ विच इज अ इसेन्शियल ॲक्टिव्ह फॉर्म रेडी टू गेट लिंक टू द न्यू कमिंग नवीन येणाऱ्या एन ॲसिटिल मिरॅमिक ॲसिड बरोबर लिंक होण्यासाठी तो तयार राहील, रेडी राहील. अँड दस आउटसाइड दिस pyrophosphate is converted into orthophosphate with the help of an enzyme and that activated form of orthophosphate now it is ready to new linkage with the disaccharide unit. आता लक्षात घ्या त्याने त्या लिपिड कॅरियरचा हात सोडलाय, आता तो बाहेर आलेला आहे. बाहेर आल्यानंतर इथे ग्रोईंग एंड आहे पेप्टिडोग्लायकनची, त्या ग्रोईंग एंड मध्ये हा ऍड होतो.
द होल युनिट कम्स आउटसाइड द बॅक्टेरियल सेल, इट इज ॲडेड टू द ग्रोईंग एग. फोर्थ अमायनो ॲसिड टेट्रापेप्टाइड साइड चेन ऑफ न्यू कमिंग पेप्टिडोग्लायकन डायसॅकराइड इज लिंक टू द थर्ड अमायनो ॲसिड ऑफ द ओल्ड साइड चेन. मग आता आपण घेऊन आलेलो आहे ते आहे एन ॲसिटिल ग्लुकोजामाइन, एन ॲसिटिल मिरॅमिक ॲसिड, एल ॲलेनाईन, डी ग्लुटामिक ॲसिड, एल लायसिन, डी ॲलेनाईन, डी ॲलेनाईन. आता ह्या डी ॲलेनाईनला चौथ्याला ग्लायसिन मॉलिक्युल ऑलरेडी लागलेले आहेत. ते ग्लायसिन मॉलिक्युल जुन्या तिसऱ्या अमायनो ॲसिड बरोबर जोडले जातात. नवीन येणारा चौथा जुन्या तिसऱ्याशी, नवीन येणारा चौथा जुन्या तिसऱ्याशी, असं हे क्रॉस ब्रिज फॉर्मेशन होत असतं. अँड द रिॲक्शन इज कॅटलाइज विथ द हेल्प ऑफ एन्झाईम ट्रान्सपेप्टायडेज. आणि ह्या एन्झाईम ह्या रिॲक्शनच्या वेळेला वन डी ॲलेनाईन मॉलिक्युल हा सोडून दिला जातो. पेंटा आणला आहे आपण, पण जोडताना चौथा चारशी जोडला जातो आणि पाचवा अमायनो ॲसिड, म्हणजे तो सेफर साईडला जाऊन नेहमी ज्यादाचा अमायनो ॲसिड त्यांनी कॅरी केलेला असतो, ती ट्रान्सपेप्टायडेशनच्या वेळेला तो निघून जातो. आणि इन दिस वे द पेप्टिडोग्लायकॅन, आता असं इमॅजिन करा पहिल्यांदा डायसॅकराइडचे 22 मॉलिक्युल आहेत, आता आपला येऊन पडला की 23वा मॉलिक्युल झाला. अँड डज द पेप्टिडोग्लायकॅन स्ट्रक्चर इज इन्क्रीज बाय वन डायसॅकराइड युनिट, एका डायसॅकराइड युनिटनी ती लेंथ वाढते. आता हा एक पॉईंट पुढचा आहे तो बघूया आणि मी परत एकदा थोडासा तुम्हाला पाथवे डोळ्यासमोर आणते. आता इथे आपण पाथवे बघतानाच बघितलेलं आहे अँटी हे फार महत्वाचं येतलं. अँटीबायोटिक ॲक्टिंग ऑन द पेप्टिडोग्लायकॅन, पहिलं अँटीबायोटिक आहे सायक्लोसेरीन. सायक्लोसेरीन हा स्ट्रक्चरल ॲनॅलॉग आहे ॲलेनाईनचा, त्यामुळे जेव्हा एल ॲलेनाईन किंवा डी ॲलेनाईन, डी ॲलेनाईन ॲडिशन होईल, ती स्टेप सायक्लोसेरीननी ब्लॉक केली जाते. आणि त्यामुळे इन्स्टेड ऑफ ॲलेनाईन सायक्लोसेरीन गेट ॲडेड. तो स्ट्रक्चरल ॲनॅलॉग असल्यामुळे ते स्पेसिफिक अमायनो ॲसिड यायच्याऐवजी सायक्लोसेरीन येतं आणि मग पुढची स्टेप्स काही घडू शकत नाहीत. पुढच्या स्टेपमध्ये ती इनहिबिट होतं आणि मग इमॅच्युअर जी सेल वॉल व्हील, विच इज अ वीकन सेल वॉल, अँड द सेल विल गेट रप्चर्ड. बॅक्टेरिसिडल ॲक्शन आहे याची. तसं पुढचा फॉर्म जो आहे, पुढचा अँटीबायोटिक आहे, ते आहे बेसिट्रॅसिन. बेसिट्रॅसिन काय काम करतं, तर जेव्हा आतले जे प्रिकर्सर तयार होतील ते बाहेर नेताना सेल मेम्ब्रेनमधलं ऑर्थोफॉस्फेट फॉर्ममधला C55 लिपिड कॅरियर हा लागतो, तो आणि तोच लागतो. आणि त्याच्याशिवाय त्याला वेगळ्या पायरोफॉस्फेट फॉर्ममधला चालत नाही. मग हा डायसॅकराइड जेव्हा तो लिपिड कॅरियरला लिंक होईल तेव्हा त्याच्यात दोन फॉस्फेट असतात, एक UDP कडनं आलेला आणि एक त्याचा स्वतःचा, त्यामुळे दोन फॉस्फेट तिथे राहत. मग आता हे सगळं डायसॅकराइड युनिट, सगळं क्रॉस ब्रिजेस, लिंकेज सगळं मिळून जेव्हा बाहेर जाईल तेव्हा तो लिपिड कॅरियर पायरोफॉस्फेटमध्ये कन्वर्ट केला जातो. आणि तो पायरोफॉस्फेटमध्ये सेल मेम्ब्रेनमध्ये आला, इट इज अ इनॅक्टिव्ह फॉर्म ऑफ द लिपिड कॅरियर. आणि तो इनॅक्टिव्ह जो झालेला आहे लिपिड कॅरियर, त्याला ऍक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी एन्झायमॅटिकली तो कन्वर्ट केला जातो, एक फॉस्फेट काढून टाकला जातो. धिस स्टेप इज इनहिबिटेड बाय द अँटीबायोटिक बॅसिट्रॅसिन. आणि त्यामुळे बॅसिट्रॅसिन जर ची ॲक्शन दिली तर कॅरियरच अव्हेलेबल होणार नाही, आत भले जरी गोडाऊन होऊन पडलं तरी तो बाहेर जाऊ शकणार नाही आणि सेल वॉल तयारच होऊ शकणार नाही, पेप्टिडोग्लायकॅन तयार होणार नाही, वीकन होईल ती आणि सेल फुटेल, मरेल. आणि तिसरं अँटीबायोटिक आहे ते म्हणजे पेनिसिलिन, की जे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. पेनिसिलिन जे आहे द डायसॅकराइड विथ साईड चेन, हे जे आहे ते क्रॉसब्रिज तयार करण्याची ट्रान्सपेप्टायडेजची ॲक्शन जी आहे ती स्टेप इनहिबिट केली जाते विथ द हेल्प ऑफ पेनिसिलिन. हे अनेक वेळेला तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण थोडंस परत एकदा फक्त डोळ्याने पाथवे बघूया म्हणजे तुम्हाला रिवाइज होईल. आता हा जो पाथवे आहे, हे एन ॲसिटिल ग्लुकोजामाइन 1 फॉस्फेट रिॲक्ट्स विथ UTP.
त्याचा एक फॉस्फेट आणि युडीपी आपल्याला घेणार आहोत. तो फॉस्फेट असे मिळून दोन पायरोफॉस्फेट निघून जातील. एन्झाईमचं नाव युडीपी ट्रान्सफरेजेस. आता हा वन फॉस्फेट गेल्यामुळे तो युडीपी एनॅसिटिल ग्लुकोजामाइन असं तयार होईल. युडीपी ट्रान्सफरेज एन्झाईम आहे. नेक्स्ट स्टेपला त्याच्यामध्ये फॉस्फो एनॉल पायरुविक ऍसिडचे ॲडिशन होईल. त्याची ॲडिशन झाली की युडीपी एनॅसिटिल ग्लुकोजामाइनचं कन्वर्जन होईल युडीपी एनॅसिटिल म्युरॅमिक ॲसिड. आता हा जो मी एक मॉलिक्युल रेड कलरचा लिहिला आहे हा एक प्रिकर्सर आहे त्याचा, की जो आपल्याला पुढे लागणार आहे. मग समजा 100 मॉलिक्युल्स तयार झाले तर 50 रिॲक्शन पुढे केली जाते आणि 50 असेच ठेवले जातात. त्यामुळे तो मी रेड कलरचा लिहिला आहे. युडीपी एनॅसिटिल म्युरॅमिक ॲसिड सिंथटेज एन्झाईमचे रिॲक्शन आहे. नंतर याच्यामध्ये एक एक अमायनो ॲसिडची ॲडिशन होते. प्रत्येक वेळेला ते अमायनो ॲसिड ट्रान्सफरेजेस असं नाव आहे त्याचं, एलॅलॅनाइन. आणि आता इथे बघा, हे सायक्लोसेरीन नावाचं अँटीबायोटिक आहे आणि हे अँटीबायोटिक ह्याचं स्ट्रक्चरल ॲनालॉग आहे. ती स्टेप ते थांबवतं आणि या प्रत्येक स्टेपला एक एक ATPचं हायड्रोलिसिस होतं. दुसरं अमायनो ॲसिड आहे डीग्लुटामिक ॲसिड, डीग्लुटामेट ट्रान्सफरेज. एक ATP ॲडिशन होती. इथं बघा, हा एलॅलॅनाइन म्युरॅमिक ॲसिडला लिंक झाला. इथे एलॅलॅनाइन डी ग्लुटामिक ॲसिड. पुढे एललायसिन आला, एललायसिन ट्रान्सफरेजेस. आणि मग एलॅलॅनाइन डी ग्लुटामिक ॲसिडला एललायसिन ॲड झाला. इथे पण एक ATPचं हायड्रोलिसिस झालं. परत सर्वात शेवटी ॲड होताना डी ॲलॅनाइन, त्यामुळे पेंटापेप्टाइड चेन तयार होते. इथे डी ॲलॅनाइन ट्रान्सफरेजेस एन्झाईमचं नाव आहे. आणि त्यामुळे हा एक प्रिकर्सर तयार झाला. हा रेड कलरने घेतला, युडीपी एनॅसिटिल म्युरॅमिक ॲसिड, एलॅलॅनाइन डी ग्लुटामिक ॲसिड, एललायसिन, डी ॲलॅनाइन. मगाशी दाखवलेला युडीपी एनॅसिटिल ग्लुकोजामाइन आणि युडीपी एनॅसिटिल म्युरॅमिक ॲसिड विथ द पेंटापेप्टाइड साइड चेन हे दोन प्रिकर्सर सायटोप्लाझममध्ये तयार होतात. आता पुढची स्टेप घडते, ती म्हणजे लिपिड सेल मेम्ब्रेनमध्ये घडते. सिम्बॉलिकली आपण हे अमायनो ॲसिड असे काढलेले आहे. पेंटापेप्टाइड साइड चेन हे लिपिड कॅरियर आहे. याच्याकडे नीट बघा, हा ऑर्थोफॉस्फेट फॉर्ममधला लिपिड कॅरियर लागणार आहे. त्याचे ॲडिशन होते. तो युडीपीचा हात सोडेल, पण युडीपी जाताना बघा कसा गेला, UMP गेलाय. त्याचा एक फॉस्फेट त्यांनी काढून घेतलाय आणि त्यामुळे UDP इथं काय झाला, यांनी लिपिड कॅरियरचा हात धरला एनॅसिटिल म्युरॅमिक ॲसिडनी आणि तो पायरोफॉस्फेट फॉर्ममधलं लिपिड कॅरियर आहे. याला हे एन्झाईमचं नाव जरा वेगळं आहे, विचारतात परीक्षेमध्ये, अनडीकॅप्रिनिल ट्रान्सफरेजेस. मुद्दा मी 2-3 वेळा म्हणते म्हणजे लक्षात राहील, अनडीकॅप्रिनिल ट्रान्सफरेजेस. आणि आता हा सेल मेम्ब्रेनमध्ये लागलेला असताना, सेल मेम्ब्रेनमधल्या कॅरियरला हात धरलेला असताना दुसरा प्रिकर्सर ॲड होतो, युडीपी एनॅसिटिल ग्लुकोजामाइन. इथे मात्र युडीपी आहे तसंच सायटोप्लाझममध्ये सोडला जातो. एनॅसिटिल ग्लुकोजामाइन ट्रान्सफरेजेस एन्झाईमचं नाव आहे. हा एनॲसिटिल एन म्युरॅमिक ॲसिड बरोबर लिंक होईल. त्याच्यामध्ये हे बीटा 14 लिंकेज आलं आणि त्यामुळे एनॅसिटिल ग्लुकोजामाइन, एनॅसिटिल म्युरॅमिक ॲसिड, पेंटापेप्टाइड साइड चेन इन लिंक टू द C55 लिपिड कॅरियर इन द पायरोफॉस्फेट फॉर्म. आता 5 स्टेपमध्ये ग्लायसिन 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 असे 5 मॉलिक्युल ॲड होतात एका मागोमाग. एकदम 5 नाही, एक पहिला ग्लायसिल tRNA, एक tRNA सुटेल आणि त्याला ग्लायसिन मॉलिक्युल चिकटेल. दुसरा असं करत करत 5 वेळेला ही स्टेप घडते. पाथवे खूप मोठा झाला असता म्हणून आपण 5 स्टेप एकत्र कंबाईन दाखवले आहेत. आणि तिथे बघा आता कसं रिॲक्शन तयार झालेली आहे, एनॅसिटिल ग्लुकोजामाइन, एनॅसिटिल म्युरॅमिक ॲसिड, बीटा 14 ग्लायकोसाइडिक लिंकेज, C55 लिपिड कॅरियर आणि त्या पायरोफॉस्फेट फॉर्ममध्ये कॅरियर आहे. आणि ह्या चौथ्याला 5 ग्लायसिन मॉलिक्युल लिंक झाले. असं हे डायशॅकराइड विथ सब युनिट, डायशॅकराइड सब युनिट विथ द पेंटापेप्टाइड साइड चेन अँड द क्रॉस ब्रिजेस, हे सगळं सेल मेम्ब्रेनमध्ये तयार होतो.
आता हे सगळं युनिट डायसॅकराइड साइड चेन अँड क्रॉस ब्रिज हे सगळं बाहेर पडणार आहे. आणि ते बाहेर जाताना मात्र ते काय करतं, हे लिपिड कॅरियर जे आहे ते पायरोफॉस्फेट फॉर्ममध्ये सोडतं. आता हे आपल्याला पुढच्या वेळेला येणाऱ्या मॉलिक्युलला हे चालत नाही, त्याला काय लागतं, हे चालत नाही, त्याला ऑर्थोफॉस्फेटमध्ये लागतं. आणि त्यासाठी ते ऑर्थोफॉस्फेटमधलं लिपिड कॅरियर तयार करतं आणि ही स्टेप बेसिक ट्रेसिन नावाचं अँटीबायोटिक थांबवतो. हा एक पायरोफॉस्फेट काढून टाकला जातो आणि फक्त ऑर्थोफॉस्फेटमधलं लिपिड कॅरियर रेडी टू बाइंड विथ द नेक्स्ट मॉलिक्युल. आता हे बघा, हा ओरिजिनल आहे पेप्टिडोग्लायकॅन बाहेर वाढलेलं, त्याच्यात हे न्यू कमिंग आहे एन ॲसिटिल ग्लुकोजमाइन एन ॲसिटिल मिरॅमिक ॲसिड पेंटापेप्टाइड साइड चेन अँड फायोग्लायसिन मॉलिक्युल हा इथे ॲड होणार आहे. आता ही जी प्रोसेस भी तिथे पाचवं डीएलॅनाइन काढून टाकलं जाईल आणि ही ट्रान्सपेप्टायडेशनची रिॲक्शन पेनिसिल नावाच्या अँटीबायोटिकनी इनहिबिट केली जाते. आणि अल्टिमेटली तुम्हाला स्ट्रक्चर बघा, हे ओल्ड आहेत, हे मी एक ग्रे आणि चॉकलेटी दाखवे आणि नवीन येणार आहे ते ग्रीन आणि येलो. असं हा चौथा जो चौथ्याला जोडलेला आहे हा तिसऱ्याशी जाऊन चिकटेल. लाईक दिस पेप्टिडोग्लायकॅन इन्क्रीज बाय वन डायसॅकराइड युनिट. दॅट कम्प्लीट द पेप्टिडोग्लायकॅन. माझ्याकडे दिलेला बहुतेक बरेच झालेला आहे शिकून, थोडासा राहिला असेल पॉइंट तो मी लिपोपॉलिसॅकराइड बायोसिंथेसिस शिकवीन. एक दोन मिनटं तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते. फक्त तिथे ई कोला हे एक्झाम्पल घेतलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये, यूट्यूबमधला व्हिडिओ आहे. Bacterial cell walls contain peptidoglycan. This structure is essential for maintaining the structural integrity of the cell. Peptidoglycan is a structure that is unique to bacterial cells. This combination of essential and unique makes peptidoglycan an excellent target for antibiotics. The precursor subunit of peptidoglycan, UDPN acetylmuriamic acid, is synthesized in the cytoplasm. A lactyl group is added to carbon number 3 of UDPN acetylglucosamine to form UDPN acetylmuriamic acid. 5 amino acids are added sequentially to UDPNAM to form a pentapeptide side chain. Special adding enzymes are used to add these amino acids so that tRNA and ribosomes are not involved. In the case of Escherichia coli, L-alanine is added first, then D-glutamic acid, then mesodiaminopomelic acid. Finally, the dipeptide, D-alanyl, D-alanine, is added to form the pentapeptide side chain. The NAM pentapeptide is transferred from UDP to bactoprenyl phosphate at the membrane surface. Then NAG is transferred from UDP NAG to the bactoprenyl NAM pentapeptide to form the final disaccharide pentapeptide precursor. The completed NAM NAG precursor is transported across the membrane to its outer surface by the bactoprenyl carrier lipid. The disaccharide pentapeptide is then transferred to the growing end of the peptidoglycan chain to lengthen it by one repeat unit. As the bactoprenyl pyrophosphate returns to the inside of the cell membrane, one phosphate is removed by a pyrophosphatase,
leaving a bactoprenyl phosphate to accept another NAM pentapeptide. Finally, the peptide side chains are linked together by transpeptidation reactions, forming peptide bonds. In E. coli, the free amino group of diaminopamelic acid is linked to the carboxyl group of the subterminal D-alanine, releasing the terminal D-alanine. Other enzymes remove the terminal D-alanine from side chains that are not cross-linked. आणि या पद्धतीचं एक नेटवरचं पिक्चर पण आहे, त्याच्यामध्ये पण ह्या पद्धतीने दाखवलंय. एक म्हणजे जरा मोठं करते, हे बघा इथं UDP इथं सिम्बॉलिक दिलेले आहेत. हा एनॲसिटिल ग्लुकोजमाइन आहे, व्हाईट आहे तो एनॲसिटिल मिरॅमिक ऍसिड आहे, आणि हा अँडिकॅप्रेनिल फॉस्फेट आहे. आता हा आहे UDP एनॲसिटिल ग्लुकोजमाइन, त्याचं UDP एनॲसिटिल म्युरॅमिक ऍसिड बरोबर मध्ये कन्वर्जन केलं जातं. UDP एनॲसिटिल म्युरॅमिक ऍसिड मध्ये एक अमायनो ऍसिड ऍड केलं जातं LL9, दुसरं केलं जातं डी ग्लुटामिक ऍसिड, तिसरं केलं जातं हा इकोलायचा एक्झाम्पल मेझोडायामायनो पिमेलिक ऍसिड, आणि चौथ्यामध्ये दोन DL9 DL9 एकत्र घातले जातात. आणि आता हा UDP लिंक झालेला एनॅसिटिल ग्लुकोजमाइन आहे, सॉरी एनॅसिटिल मिरॅमिक ऍसिड विथ द पेंटापेप्टाइड साइड चेन आहे. आता तो काय करेल, हा UDP एनॅसिटिल मिरॅमिक ऍसिड विथ द पेंटापेप्टाइड साइड चेन, हा बघा इथे दाखवलेला आहे, दिस इज द अँडिकॅप्रेनिल फॉस्फेट हा आहे, याला तो लिंक होणार. आणि ते लिंक होताना एक फॉस्फेट निघून जाईल आणि तो सॉरी UMP निघून जाईल आणि तो पायरोफॉस्फेट मध्ये येईल. आता हा सेल मेम्ब्रेन मध्ये त्याने हात धरलेला असताना हे अँडिकॅप्रेनिल किंवा C55U लिपिड कॅरियर आहे, त्याला एनॅसिटिल मिरॅमिक ऍसिड विथ द पेंटापेप्टाइड साइड चेन धरलेली आहे, तिथेच ऍडिशन होते एनॅसिटिल ग्लुकोजमाइनची. UDP निघून जातो, एनॅसिटिल ग्लुकोजमाइन एनॅसिटिल मिरॅमिक ऍसिड विथ द पेंटापेप्टाइड साइड चेन, अजून त्यांनी कॅरियरचा हात धरलेला आहे. आणि आता हे ई कोलाय आहे म्हणून याला क्रॉस ब्रिज नाही आहे, पण आपण शिकलो तेव्हा इथे L-lysine आहे आणि त्याला 5-glycine मॉलिक्युलची ऍडिशन इथे होते, आणि सरते शेवटी हे बाहेर येतं, आणि बाहेर आलं की हे या कॅरियरचा हात सोडेल आणि आता ते येईल इथे ऍडिशन होणार आहे, आणि इट गेट इन्क्रीज बाय 1 लेंथ. असं हे UDP एनॅसिटिल ग्लुकोजमाइन, UDP एनॅसिटिल मिरॅमिक ऍसिड आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये आता ही जी चित्र आहे ती ई कोलायचं आहे, त्यामुळे क्रॉस ब्रिज वेगळं होणार नाही. आणि हा जो कॅरियर आहे हा परत कन्वर्ट केला जाईल ऑर्थोफॉस्फेट फॉर्म मध्ये. दिस इज द स्कीमॅटिक डायग्राम ऑफ द पेप्टिडोग्लायकॅन बायोसिंथेसिस, अँड दॅट कम्प्लीट द पेप्टिडोग्लायकॅन बायोसिंथेसिस आपलं शिकून झालेलं आहे. आता बघा मी तुम्हाला काय काय शिकवलंय, बघा सगळे पाथवे शिकून झालेत युनिट ह्याच्यामधले. आता ह्या ह्याच्यामधला चौथ्या युनिटमधलं मी तुम्हाला DNA रेप्लिकेशन आणि पेप्टिडोग्लायकॅन बायोसिंथेसिस शिकवलं. ह्याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन तुम्हाला मॅडम शिकवणार आहेत, झांबरे मॅडम. आणि अजून एक छोटासा पॉइंट याच्यामध्ये आहे, तो म्हणजे नवीन घातलाय आपण यावर्षी लिपोपॉलिसॅकराइड बायोसिंथेसिस, तर तो मी तुम्हाला थोड्या दिवसांनी शिकवीन. आता माझ्याकडचं दिलेलं जे काम आहे ते झालेलं आहे, आणि एखादा पॉइंट जर काही असेल राहिलेला तर मला सांगा, मी तुम्हाला नोट्स नक्की देते. आणि परीक्षा आता तुमची याची झालेली आहे मिड टर्म, आता तुम्हाला सेकंड ISC द्यायची आहे आणि नंतर फायनल एंड सेमिस्टर एक्झाम पण द्यायची आहे, तर अभ्यास करत रहा. काय कोणाला प्रॉब्लेम आहे? नोट्स सर्वांना सर्व मिळाल्या का?
हॅलो मॅम. हां हॅलो. हां बोल. हा मॅम, आपला 5th सेमचा रिझल्ट नाही लागला का? अगं 5th सेमचा रिझल्ट आत्ता कॉलेज सुरू झालं ना, म्हणजे हा तर आम्ही लॉकडाऊन मध्ये घरी होतो ना, त्याच्यामुळे. आणि क्लेरिकल लोक जे ऍक्च्युली आमच्याकडनं आपला सगळा सबमिट झालेला आहे, प्रॅक्टिकलचा वगैरे रिझल्ट. पेपर पण ते काय तुमचे ऑनलाईनच तपासले गेलेले आहेत, परंतु त्या क्लेरिकल लोकांना सुट्टी असल्यामुळे मी परवाच एकदा उमाप सरांना विचारलं होतं की हाँ. रिझल्ट मुलांचा कधी लागणार, कारण पालकांच्या मीटिंग मध्ये FYला सगळ्या वेळेला मला असं प्रत्येकाने विचारलं की आमचा रिझल्ट कधी लागणार आहे. तर तो रिझल्ट तुमचा आता मला असं वाटतं की 1-5-6 दिवसात लागेल. आणि प्रॅक्टिकल आता आमची जी लेक्चर घेईल तेव्हा आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकल रिलेटेड थोडी थोडी माहिती सांगणार आहे. ऑनलाईन प्रॅक्टिकल घ्या असं म्हणजे वरच्या अथॉरिटीचं, विद्यापीठाचं वगैरे सगळ्यांचं म्हणणं आहे, पण तुम्ही आता शून्य आहात. मायक्रोबायोलॉजीची प्रॅक्टिकल ऑनलाईन दिसतील तुम्हाला, सगळं होईल, पण करण्यातला जो मेन महत्व आहे त्यातलं ते तुम्हाला करता येणार नाही. पण उतेकर मॅडमचं म्हणणं असं आहे की ह्या सेमिस्टरची परीक्षा घेण्यासारखी आपली बरीच प्रॅक्टिकल ऑलरेडी करून आणि तुमची जर्नल पण लिहून झालेली आहेत. काय परिस्थिती आहे सांगा जरा जर्नल बद्दल. हो आपण मॅम, 4 एक्सपेरिमेंट लिहून झालेत जर्नल मध्ये या हाँ, आणि सेमिस्टरचे. त्यातले काय आहे, काही प्रॅक्टिकल ही गेल्या सेमिस्टर मध्ये, ह्या सेमिस्टरची गेल्या सेमिस्टर मध्ये चुकून घेतली गेलेली आहे, त्यामुळे ते मिळून तुमची बरीचशी प्रॅक्टिकल झालेली आहेत. पण तरी सुद्धा काही महत्वाची प्रॅक्टिकल आपल्याला घ्यायची गरजेची आहे. तर ती प्रॅक्टिकल आता जमलं म्हणजे मी ऑनलाईन आम्ही दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करतो, परंतु ऍक्च्युअली ती प्रॅक्टिकल आता मायक्रोबायोलॉजिकल ॲसे हा काही तुम्ही अजून एकदाही केला नाही. आणि जर इन केस तुम्हाला परीक्षेमध्ये म्हणजे ह्याच्यानंतर नोकरी जर लागली, तर त्या नोकरीसाठी तुम्हाला ती टेक्निक येणं गरजेचं आहे. तर आपलं जर कॉलेज सुरू झालं ऑफलाईन, तर आपण अशी काही महत्वाची 1-2-3 प्रॅक्टिकल आहे की जी तुम्ही केलीच पाहिजेत, तर ती प्रॅक्टिकल आम्ही तुमच्याकडनं 110% करून घेऊ. किंवा थोडं लॉकडाऊन संपलं, अगदी भले तुमची परीक्षा संपली, तरी तुम्हाला एक डेमॉन्स्ट्रेशन सारखं एक ब्रीच कोर्स म्हणतात की आता तुम्ही जेव्हा MSc ला कुठेही जा बाहेर, MSc यातलं कोण कोण आहे MSc करायचंय, मला असं वाटते खूपशी जण इच्छुक असतील MSc करण्यासाठी. आणि मी थोडंसं त्याचा एक होमवर्क करते आणि तुम्हाला त्याच्यावरची माहिती सांगते की MSc कुठे आहे. आता मला परवा कुणीतरी विचारलं होतं, कोण विचारलं होतं आठवेना मला, की आम्हाला मॅडम MSc ची थोडी गायडन्स द्या आणि MSc सोडून काही कोर्सेस करता येतील का. अशी काही जण असतात की ज्यांना MSc ची फी परवडत नाही, एखादा वर्षाचा कोर्स केला तरी चालेल. तर ती थोडीशी माहिती मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करीन. परवा एक तुमच्यासाठी लेक्चर ठेवलेलं होतं, आठवतंय, दिगंबर जगतापांचं करिअर गायडन्ससाठी, आठवते का? बस जॉईन झाला होता का तुम्ही? तर ते लेक्चर देत असताना मी खूपसे लिहून घेतलंय त्यातलं. आकाश जरा हे कर, ऑडिओ ऑन कर. मॅम तू काय करणार आहेस पुढे? MSc करायची माझी इच्छा आहे मॅम. हां, तर माझं काय असं म्हणणं आहे की तुझं एक मला समोर दिसतोस म्हणून मी नाव घेतलं. तुम्ही ह्या भागातलीच MSc मध्ये म्हणजे बसू नका. आता तुम्हाला मी हा आता विषय आपल्याला ओपन झालेला आहे, तुमच्या घरची जर एखाद्याची परिस्थिती नसेल तर आपल्याकडे जी मुलं ऍडमिशन घेतात MSc ला, ती मुलं एज्युकेशनल लोन काढून सुद्धा घेतात. तर तुम्हाला मी असं माझं असं म्हणणं आहे की पश्चिम महाराष्ट्र किंवा एवढ्या ह्याच्यावरच तुम्ही बसू नका. स्काय इज द लिमिट, तुमच्यासाठी खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्ही सर्वांनी त्या दिगंबर जगतापांचं जर लेक्चर ऐकलं असतं तर तुम्हाला IIT मध्ये MSc करता येते. त्यासाठीच्या लागणाऱ्या एक्झाम आहेत, त्या एक्झामची तयारी करून देणारे काही क्लासेस आहेत, ते तुम्ही सॉरी 1-2 महिन्यासाठी जर लावलेत, सध्या त्यांचे कदाचित ऑनलाईन असतील. आपल्या ज्या मानसी मॅडम आहेत त्यांनी तो क्लास लावलेला होता कुणासाठी, सेटच्या ह्याच्यासाठी,
सेट पास होण्यासाठी. तर ते अतिशय चांगला तो क्लास आहे. मी क्लासची जाहिरात करत नाही, मला 5 पैशाचा फायदा नाही, पण तुम्ही ह्या नुसत्या इथल्याच MSc मध्ये राहू नका. तुम्हाला जर बाहेर जाऊन करायची शक्यता असेल, तुम्हाला सोडत असतील, तर चांगल्या ठिकाणी कुठेतरी करा MSc. पैशाची फार मोठी काळजी करू नका. पैसे कसे उभे राहतील ते आपण प्रयत्न करूया. आणि तुम्ही बाहेर कुठेतरी चांगली, आणि त्यासाठीचा हवा असला तर एक ऑलरेडी तुमच्यासाठी आपण गायडन्स देऊन झालेला आहे. ते लेक्चर कुणी कुणी अटेंड केलं होतं, किती तारखेला झालं होतं सांगते मी तुम्हाला. कुणीच नाही केलेलं. हॅलो, का तेव्हा सिरियसली केलं नाही. किती ठिकाणी तुम्हाला MSc करता येते याचे त्यांनी खूप छान दिली होती माहिती. आणि मुख्य म्हणजे मी स्टुडंट नसताना सुद्धा सगळं लिहून घेतलेलं आहे, त्याच्या नोट्सच काढल्या होत्या मी लेक्चर चालू असताना. आणि तुमच्यासाठी मी त्या सांगेन त्याची माहिती तुम्हाला, मला काही प्रॉब्लेम नाहीये. किती तारखेला बघा, 5 तारखेला लेक्चर झालं होतं, 5 एप्रिलला. तुमच्यापैकी कोणी जॉईन झालेले होते का नाही हे खास तुमच्यासाठी ठेवलेलं लेक्चर होत. बर, असू दे, आपल्याला जमलं तर अजून एकदा. त्या सरांनी खूप माहिती सांगितली होती छान, तर अख्ख्या TY साठी समजा वाटलं तर आपल्याला घेता आलं ना, तर आपण त्यांचं लेक्चर ठेवू तुम्हाला MSc चा गायडन्स. आणि ते नाही समजा जमलं तर मी स्वतः तुम्हाला सांगेन माहिती. फक्त तुमची इच्छा पाहिजे की मॅडम आम्हाला करायचं आहे, तुम्ही आम्हाला माहिती द्या, असं जर तुम्ही म्हणालात मला तर मी तुमच्यासाठी थोडीशी होमवर्क करेन आधी. अगदी लगेच आज उद्या नाही मला जमणार, 7-8 दिवस मला लागतील, मी त्याच्यावर काम करेन. कुठली कुठे कॉलेजमध्ये MSc आहे, तुम्ही कुठे, म्हणजे काही काही कॉलेजेस इतके ठिकाणी MSc निघालेली आहे की तिथे एंट्रन्स सुद्धा घेत नाही आणि MSc ला ऍडमिशन मिळते. परंतु तुम्ही चांगल्या कुठेतरी ठिकाणी MSc करावं अशी माझी इच्छा आहे. आणि दुसऱ्या त्याच्या हे जे सांगते याच्यामध्ये तुम्हाला काही मी आमच्या इथे किंवा कराडला करू नका असं माझं म्हणणं नाही. समजा आपली घरची परिस्थिती नाहीच आहे चांगली, आपल्याला बाहेर जाणं शक्य नाहीये, तर सोडू नका चान्स. कुठलीही MSc तुम्हाला डिग्री मिळणं हे महत्वाचं आहे. सर्वात शेवटी तुम्ही कुठेतरी MSc करणं गरजेचं आहे. खूप ठिकाणी MSc आहेत, खूप ठिकाणी आर्थिक मदत केली जाते, त्याचे पण गोष्टी आपण बघूया. तर त्या दृष्टीने तुम्ही विचार करा. आणि मला जर म्हणालात की मॅडम आम्हाला थोडीशी द्या माहिती, तर मी तुम्हाला देते. आणि जर तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल, तुम्ही केली असेल गोळा, तर काही प्रश्न नाही आहे. आता मला 1-2 जण इथं नावं दिसत आहेत, म्हणजे सगळेच दिसत आहेत, पण मी 1-2 जणांना विचारते आहे. सायली बर्गे, सायली सायली बर्गे कोणाच्या ओळखीची एक सायली बर्गे. बघा, ही अशी मुलं करतात, नुसतं लावून ठेवतात आणि गायब असतात. ओंकार. येस मॅडम. हा, तू काय करणार आहेस रे? MSc करायचा विचार आहे मॅडम. MSc करायचा विचार आहे. आपण कसं असतं, 2 प्लॅन आपले तयार पाहिजेत. आपल्याला MSc करायची आहेच, त्याच्या बरोबरीने अजून एखादे काय पर्याय असतील की समजा MSc ला मिळाले नाही आपलं दुर्दैवाने, कुणासाठी मी ओंकार साठी म्हणत नाहीये, तर आपल्याला पर्याय काहीतरी एखाद्या वर्षाचा चांगला कोर्स की जो केल्यानंतर चांगली नोकरी लागते, तर असे काही कोर्सेस पण मी तुम्हाला माहिती देऊ शकते. नाजनीन काय करणार आहेस ग? MSc करणार आहे मॅडम. MSc करणार आहे. अंजली सांगणार ना, मी तेच म्हणले की आत्ता लगेच मला नका विचारू, मी कोर्सेसची पण माहिती सांगेन. आणि कसं आहे, तुम्हाला काही कोर्सेस करायचे असतील तर ते पुणे, मुंबई, नाशिक अशा ठिकाणी जाऊन करावे लागतील. इथं घरी बसून आपल्याला ते कोर्सेस होणार नाहीत.
वर्षाचाच कोर्स आहे पण लगेच जॉब आहेत असे खूप सारे कोर्सेस आहेत. काही काही असे आहेत कोर्सेस की जिथे स्टायपेंड सुद्धा मिळतोय. तसे तुम्हाला हवे असले तर मग मी हुडकून सांगेन. गेल्या वर्षीच्या मुलांना मी सांगितलेलं होतं पण आता तो कागद मला सापडला पाहिजे. श्रद्धा यादव. हॅलो मिस. हा बोल ग, काय करणार आहेस? एमएससी मिस. आता मला जे एवढे सगळे मेंबर आहेत हजर झालेले, मला इथं किती दिसतात माहित नाही, 35 आकडा आहे, मी धरून 34 तरी आहेत. असं कोण आहे की मॅडम माझी आर्थिक परिस्थिती नाही, मला एमएससी करता येणार नाही, मला दुसरा काहीतरी सांगा, असे कोणी आहेत का? एखाद्याने अनम्यूट करून सांगा बरं मला. म्हणजे याचा अर्थ सर्वांचीच आर्थिक परिस्थिती भारीतली आहे, कुणालाही आर्थिक ह्याची गरज नाही, सगळेजण एमएससी करणार, असा अर्थ आहे का याच्यात? ऋतू. नाही मिस, एमएससी सगळे करणार नाहीत. मी काय आधी विचारलं होत, कोण बोललं? रेश्मा का ऋतू बोलली? रेश्मा. तुला काय करायचं, एमएससी नाही करायचं? नाही. मग ठीक आहे, लग्न करायचं आहे? लग्न नाही करायचं, कोर्स करायचा. मला वाटलं लग्न करायचंय, असलं काहीच करायचं नाही. यातलं तुमच्यापैकी एमएलटी करून आलेलं कोण आहे? एमएलटी केलेलं आहे. मिस माझं झालंय. प्राजक्ता मोरे, स्नेहा मोरे. तुम्ही कसल्या बहिणी? मॅम एमएलटी झालंय माझं, बघू एमएससी नाही तर डीएमएलटी करायचा आहे निर्णय, दोन्हीतले एक काय. कोण बोलतय मला कळत नाही, मला सांगा तसं की मॅडम मी बोलते म्हणून. प्राजक्ता बोलते मॅम. कोण? प्राजक्ता. प्राजक्ता मोरे. हा तुझं काय झालंय, एमएलटी झालंय? ती झालंय, एमएलटी किंवा एमएससी करायचा आहे निर्णय, काय ते दोन्हीतले एक. एमएलटी किंवा काय म्हणली? डीएमएलटी किंवा एमएससी. अच्छा, आता इतके वर्ष मी, तुम्ही जर मला म्हणाल असताना की डीएमएलटी करायचं आहे तर मी पहिल्यांदा सगळ्यांना धुडकावून लावलं असतं की अजिबात डीएमएलटी करू नका म्हणून. याचं कारण काय होतं, आतापर्यंत डीएमएलटी तुम्ही झालात की 5000 रुपयाची टेक्निशियनची नोकरी, की जी तुम्ही आत्ता एमएलटी असताना सुद्धा करू शकाल. कुठल्याही लॅबमध्ये रक्त काढणं, लघवी तपासणं, इथे अशी जी कामं आहेत ती तुम्हाला करता येतील. पण आता गेल्या वर्षी माझ्याकडे असेल एखाद्या तारीख, एक नवीन जीआर असा आला आहे की यदा कदाचित तुम्हाला डॉक्टर नवरा मिळाला, मुली दोघी जणी दिसल्या बोललेल्या म्हणून नवराबद्दल बोलते मी, तर तुम्ही स्वतःची लॅब काढू शकता. आतापर्यंत त्याला परवानगी नव्हती एमएलटी झालेल्या लोकांना, पण गव्हर्नमेंटनी त्यांची छोटी लॅब टाकायची सुद्धा दिलेली आहे. आणि तुम्ही असे एंटरप्रेन्योरशिप तुम्हाला जर घेता आली, म्हणजे भले स्वतःचे अगदी वडील काही खर्च करणार नाहीत कारण बरंच कॉस्टली आहेत, लग्न करून देतील तर नवरा डॉक्टर असेल किंवा एखादा कोणीतरी भाऊ किंवा कोणीतरी डॉक्टर असेल तर त्याच्या शेजारी तुम्ही पॅथॉलॉजिकल लॅब काढू शकता. हा नवीन आलेला या वर्षातला जीआर आहे, त्यामुळे तुम्ही ते केलं तरी चालेल. पण चांगल्या ठिकाणी डीएमएलटी करा, इथं कोपऱ्या कोपऱ्यावर डीएमएलटी आहेत असे कुठे करू नका. ते पण मी तुम्हाला पत्ते सांगते की कुठे चांगल्या ठिकाणी, म्हणजे कुठे करायचं, आणि ते केलं तरी तुम्हाला नोकरी लागू शकेल. आता वेळ संपत आली आहे बहुतेक. चालेल, माझी जरा तयारी झाली की मी तुम्हाला सांगते आणि तुम्हाला ते घेते. आणि माझा एक छोटासा पॉइंट राहिला आहे, त्याची पण मी तयारी झाली की पुढचं लेक्चर घेईन. आता थांबते.
व्हेरी गुड आफ्टरनून स्टुडंट्स. एम आय ऑडिबल टू यू? आर यू एबल टू हिअर मी? येस मॅम. येस. सो वी आर हॅव्हिंग आवर लेक्चर आफ्टर मेनी डेज. And in the previous lecture, we have completed the techniques unit, if you remember. आपण आधीच्या आपल्या सगळ्या लेक्चर्समध्ये DNA microarray, fish technique आणि ELISA हे तीन ज्या टेक्निक्स आहेत तुमच्या सिलॅबसमध्ये त्या पूर्णपणे कम्प्लीट केलेल्या आहेत. आज आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहे ज्याचा थोडासा पार्ट मी आणि थोडा पार्ट मनीषा शिंदे मॅडम घेणार आहेत. तर त्याबद्दल ऑलरेडी कालच्या लेक्चरमध्ये मनीषा शिंदे मॅडमने तुम्हाला इंट्रोडक्टरी पार्ट थोडासा त्यांचा जो आहे तो घेऊन झालेला आहे. तर मी जो सुरू करणार आहे आता सध्याला एन्झाईम्स बद्दलचा आहे. तर सेकंड युनिट मी आणि मनीषा शिंदे मॅडम एकत्र अर्धा अर्धा तो तुम्हाला शिकवणार आहे. सो जर तुम्ही सिलॅबस बघितला असेल तुमचा तर बायोकेमिस्ट्रीचा जो पेपर आहे सिक्स झिरो टू मायक्रोबियल बायोकेमिस्ट्री त्याच्यामध्ये सेकंड युनिट जो आहे आपल्याकडे that is extraction, purification and immobilization of enzymes. आणि काल मनीषा शिंदे मॅडमनी तुमच्या लेक्चरमध्ये इमोबिलायझेशन बद्दलचा पार्ट कव्हर केलेला आहे. तर जे ॲसे ऑफ एन्झाइम्स आहेत ते ॲसे इमोबिलायझेशन हे सगळं मनीषा शिंदे मॅडम घेणार आहेत. आणि मी त्याचा पहिला जो पॉइंट आहे एक्स्ट्रॅक्शन अँड प्युरिफिकेशन ऑफ एन्झाइम्स, त्यानंतर मेथड्स ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ इंट्रासेल्युलर अँड एक्स्ट्रा सेल्युलर एन्झाइम्स हे जो पार्ट आहे त्याच्यामध्ये तीन वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्या आपण सगळ्या बघणार आहोत. तर आज आपण हा पॉइंट सुरू करतोय दॅट इज एक्स्ट्रॅक्शन अँड प्युरिफिकेशन ऑफ एन्झाइम्स. इज दिस क्लिअर टू एव्हरीवन? तुमचा पहिला टॉपिक झालेला आहे बेसिक्स ऑफ एन्झाइम्स. आता आपण सेकंड युनिट सुरू करतोय. त्यावर मी आता प्रेझेंट करते स्क्रीन, जर विजिबल नसेल तर मला सांगा. स्क्रीन विजिबल आहे का तुम्हाला? स्क्रीन विजिबल आहे का सगळ्यांना? येस मॅम आहे. येस. सो दिस इज अ व्हेरी गुड नोट दॅट आय हॅव रिसीव्ह and same I will be sharing on the yes tumcha google classroom la mi aaj post karnar ahe je koni svy madhe jancha biochemistry hoto kiva nasel sudha tar atta paryant by now you know what are enzymes. Okay, ata tumhi already ek pahila unit shiklela ahe enzyme interaction, substrate specificity, कायनेटिक्सचा पार्ट हे सगळं तुमचं शिकून झालेलं आहे. तर आपण जो पार्ट आता डील करतोय दॅट इज एंटायरली अपॉन हाऊ द एन्झाइम्स आर प्रोड्यूस्ड अँड हाऊ द प्रोड्यूस्ड एन्झाइम्स दे आर एक्स्ट्रॅक्टेड अँड दे आर प्युरिफाईड. तर हा थोडासा जो पार्ट आहे तो फर्मेंटेशन टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहे.
मी फारसं तुम्हाला प्रोडक्शन बद्दल शिकवणार नाहीये, पण थोडस आपण मेथड ज्या फॉलो केल्या जातात प्रोडक्शन मध्ये त्या आपण जाता जाता उजवरत्या बघत जाणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे एन्झाइम्स बायोकॅटलिस्ट आहेत, रिॲक्शन जी आहे मेटाबॉलिक रिॲक्शन त्या खूप एफिशियंटली कॅरी आउट करण्यासाठी एन्झाइम्स आपल्याला मदत करतात. तर हे जे प्रोडक्शन आहे एन्झाइम्सचं तर ते कशा पद्धतीत केलं जातं, सो व्हॉट ऑल टेक्निक्स आर यूज. नाव ॲज वी ऑल नो दॅट ऑल लिव्हिंग थिंग्स लाईक प्लांट्स ॲनिमल्स एव्हरी वन दे प्रोड्यूस एन्झाइम्स. तर हे एन्झाइम्स हे फक्त त्या त्या ऑर्गॅनिझमशी मेटाबॉलिक एफिशियन्सी वाढवण्याचं काम करत नाही, तर आजकाल ते एक्स्ट्रा सेल्युलर एन्झाइम्स असतील किंवा इंट्रा सेल्युलर एन्झाइम्स असतील त्या आपण कमर्शियली ऑन अ व्हेरी लार्ज स्केल वी ऑप्टेन इट अँड ऑल द इंडस्ट्रियल प्रोसेसेस विच आर इन अकॉर्डन्स टू द यूज ऑफ एन्झाइम्स दे एम्प्लॉय दीज काइंड ऑफ एन्झाइम्स ऑन अ व्हेरी लार्ज स्केल. आणि खूप असे सारे प्रॉडक्ट्स आहेत जे तुम्हाला माहिती असतील, तर आपण ह्या सगळ्या स्टेप्सचा थोडासा ओझरताचा व्ह्यू घेणार आहोत की कुठले कुठले मेथड्स आहेत हे करण्यासाठी प्रोडक्शनसाठी. आणि आपला मेजर जो पार्ट आहे दॅट इज प्युरिफिकेशन अँड एक्स्ट्रॅक्शन, ते आपण डिटेलमध्ये बघणार आहे. तर हा जो चार्ट तुम्हाला दिसतोय स्क्रीनवर इट इज डिपेक्टिंग प्रोडक्शन ऑफ एन्झाइम, व्हॉट ऑल डिफरंट स्टेप्स आर देअर ऑर इन्वॉल्व्ड इन प्रोडक्शन ऑफ एन्झाइम्स. इफ यू सी फर्मेंटेशन थ्रू आपल्याला एन्झाइम्स इंडस्ट्रियल स्केलवर प्रोड्यूस करता येतात. तर ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, सॉलिड स्टेट फर्मेंटेशन आणि सबमर्ज्ड फर्मेंटेशन. हे तुम्हाला कदाचित फर्मेंटेशनमध्ये थोडंफार झालं असेलही, पण जरी झालं नसेल देन इट इज नेवर टू लेट, आपण आत्ता जाता जाता बघूया. त्यानंतर एन्झाइम्सचे प्रकार आहेत एक्स्ट्रा सेल्युलर आणि इंट्रा सेल्युलर. आता हे काय आहे हे थोडंफार तुम्हाला माहीत असेल तरी पण आपण इनडेप्थ बघणार आहे. स्टेप्स इन एन्झाइम प्रिपरेशन, आता हे जे एन्झाइम प्रिपरेशन ह्याला आपण काय म्हणतोय की एन्झाइम प्रोड्यूस झालेली आहे ॲनिमल टिश्यू असेल प्लांट टिश्यू असेल किंवा मायक्रोबियल सेल असेल याच्यामध्ये एन्झाइमचं प्रोडक्शन झालेलं आहे, पण ते आपल्याला प्युरिफाय करायचंय किंवा ते आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचंय तर त्यामध्ये काय मेथड्स आहेत. मग इफ द एन्झाइम इज एक्स्ट्रा सेल्युलर बेस्ट मेथड इज सेंट्रिफिकेशन, अँड इफ द एन्झाइम इज इंट्रा सेल्युलर देन यू हॅव टू डिस्टर्ब द सेल. वाय सो? बिकॉज द एन्झाइम इज प्रोड्यूस्ड इन द सेल, सो इन ऑर्डर टू ऑब्टेन दॅट एन्झाइम you have to disrupt that cell, break open that cell and then you'll be having or getting that enzyme solution. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या एन्झाइम प्रिपरेशन ह्या एरियामध्ये आपल्याला स्टडी करता येतात. त्यानंतरचा जो पार्ट आहे इंडस्ट्रियल एन्झाइम प्रोडक्शन, जे खूप मोठ्या स्केलवर एन्झाइम प्रोडक्शन करणं गरजेचं आहे, मग त्यासाठी लागणारे सबस्ट्रेट त्यानंतर कंडिशन्स ऑप्टिमम कंडिशन्स ह्या काय आहेत किंवा मेथड्सचे टाईप काय आहेत ते आपल्याला ह्या पार्टमध्ये शिकायला भेटतात. तर आपण जरा टाईप्स बघू फर्मेंटेशनचे विच आर यूज फॉर एन्झाइम प्रोडक्शन. स्क्रीन विजिबल आहे सर्वांना व्यवस्थित? आवाज माझा क्लिअर आहे का? इथे थोडं इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे तर माझा आवाज ब्रेक झाला तर मला लगेच सांगा. आता जर तुम्ही सिलेबस बघितला असेल तर त्याच्यामध्ये दिलेला आहे बघा मेथड्स ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ सेल इंट्रा सेल्युलर अँड एक्स्ट्रा सेल्युलर एन्झाइम्स आणि त्यामध्ये चॉईस ऑफ सोर्स अँड बायोमास डेव्हलपमेंट हा जो पॉईंट आहे. तर ह्या पॉईंटशी निगडीत आपण थोडस आता बघूयात की प्रोडक्शन जे आहे ते कसं केलं जातं, कुठल्या मेथड्स वापरल्या जातात आणि मग त्यानुसार कुठल्या कुठल्या एन्झाइम्स आपल्याला मिळू शकतात. तर एन्झाइम प्रोडक्शन जर आपण बघितलं इंडस्ट्रियल एन्झाइम प्रोडक्शन इट इज अ व्हेरी एक्सटेन्सिव्ह टॉपिक,
पण आपण थोडस आपण मेथड्स बघणार आहे. तर आपल्याला हे माहिती आहे एन्झाईम्स आपल्याला बिकॉज दे आर स्टेबल बायोकॅटलिस्ट दे आर ऑब्टेन्ड नॉट ओनली फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम्स बट ऑल्सो फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल सोर्सेस. त्यामुळे हे जे सोर्सेस आहेत वेदर दे आर ऑब्टेन्ड फ्रॉम मायक्रोबियल सेल्स ऑर वेदर दे आर ऑब्टेन्ड फ्रॉम प्लांट ऑर ॲनिमल सोर्सेस डिपेंडिंग ऑन दॅट द प्युरिफिकेशन अँड एक्स्ट्रॅक्शन मेथड विल ऑल्सो समवॉट चेंज. काही मेथड्स हे कॉमन आहेत पण काही मेथड्स या डिपेंडिंग ऑन सोर्स दे विल बी मॉडिफाईड ऑर दे विल चेंज. सो पहिल्यांदा जर आपण मायक्रोबियल एन्झाईम प्रोडक्शन कन्सिडर केलं तर त्यामध्ये फर्स्ट स्टेप काय आहे स्क्रीनिंग ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स विथ डिझायरेबल अँड युजफुल प्रॉपर्टी. आता इतके सारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स तुम्ही स्टडी केलेले आहेत एस वायचे जर बायोकेमचे प्रॅक्टिकल तुम्ही बघितले जनरल मायक्रोच्या प्रॅक्टिकल स्लॉटमध्ये तर तुम्ही कॅटलेज त्यानंतर इम्बिक पॅटर्न तुम्ही सगळ्यांचा स्टडी केलेला आहे इंडॉल टेस्ट असेल एम आर व्ही पी असेल सिट्रेट युटिलायझेशन असेल अमायलेज असेल कॅटलेज असेल ऑक्सिडेज असेल एवढ्या साऱ्या ज्या टेस्ट तुम्ही बघितलेल्या आहेत एव्हरी टेस्ट इज डीलिंग विथ द एन्झाईम कपॅसिटी ऑफ दॅट ऑर्गॅनिझम टू प्रोड्यूस पर्टिक्युलर एन्झाईम. त्यामुळे सपोज आपल्याला अमायलेज प्रोडक्शन खूप जास्त स्केलवर हवं असेल तर आपण कुठला ऑर्गॅनिझम बघणार आहे तर बॅसिलस बघू शकतो कारण बॅसिलस मध्ये ट्रिमेंडस कपॅसिटी आहे अमायलेज एन्झाईम प्रोड्यूस करण्यासाठी तर ते आपण बघू शकतो. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या काही एन्झाईम्स आहेत कॅटलेज असेल ट्रिप्टोफॅनेज असेल त्यानंतर ऑक्सिडेज असेल अशा सगळ्या एन्झाईम्सचं प्रोडक्शन जे पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्स करतात त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्सला आपण सिलेक्ट करतो. तर थोडासा हा जो पार्ट आहे स्ट्रेन इम्प्रूव्हमेंटचा हा तुम्हाला फर्मेंटेशन टेक्नॉलॉजीमध्ये शिकायला मिळतो. तर आपण जेव्हा ऑर्गॅनिझम स्क्रीन करतो त्यांच्या प्रॉपर्टीसाठी एन्झाईम प्रोडक्शनच्या नंतर आपण जेव्हा त्या ऑर्गॅनिझम्सला ग्रो करणार आहे त्यांच्याकडून जास्तीत जास्त एन्झाईम मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यावेळी आपल्याला आणखी काही क्रायटेरिया जे आहेत ते क्रायटेरिया लक्षात घेणं गरजेचं आहे. तर ते कुठले आहेत ऑप्टिमायझेशन ऑफ मीडिया अँड कल्चर कंडिशन्स. सो दिस एव्हरीथिंग इज टेकन इन टू कन्सिडरेशन इन द स्ट्रेन इम्प्रूव्हमेंट सब्जेक्ट. यू आर गोइंग टू सिलेक्ट अ पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम which is capable of producing or synthesizing particular enzyme but in nature that organism will not be able to produce the enzyme in quantity which you require that organism to produce. जेवढे जास्त तुम्हाला गरज आहे ते naturally त्या organism कडे तेवढी जास्त enzyme production ची capacity नसणार आहे. पण ती capacity वाढवण्यासाठी तुम्ही काय करता तुम्ही मीडियाचं ऑप्टिमायझेशन करता. त्या मीडिया ऑप्टिमायझेशनमध्ये तुम्ही नायट्रोजन सोर्स कार्बन सोर्स ऑक्सिजन सोर्स वॉटर कंटेंट मीडियम कुठला वापरणार आहे हे सगळं तुम्ही ऑप्टिमायझेशन करत असता. त्याच्यामध्ये प्लॅकेट बर्मन डिझाईन वापरली जाते किंवा आर एस एस डिझाईन वापरली जाते रिस्पॉन्स सर्फेस मेथॉडॉलॉजी आर एस एम म्हणतात त्याला. तर ह्या प्लॅकेट बर्मन डिझाईन असेल आर एस एम असेल ह्या ज्या डिझाईन्स आहेत त्यातून तुम्हाला ऑप्टिमाइज करता येतात मीडियाचे क्रायटेरिया आणि अशा थ्रू तुम्ही मीडिया ऑप्टिमायझेशन करणार आहे. कल्चर कंडिशन्स म्हणजे काय तर त्याला लागणारं टेम्परेचर असेल किंवा ऑप्टिमम ह्युमिडिटी ऑप्टिमम टेम्परेचर स्टरलायझेशन टाइम रेजिम टाइम टेम्परेचर रेजिम हे सगळं तुम्ही ते मॉनिटर करणार आहे आणि एवढं होऊन सुद्धा जर तुम्हाला त्या स्पेसिफिक ऑर्गॅनिझम कडून हवा असलेल्या प्रमाणामध्ये एन्झाईम मिळत नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये डिझायरेबल म्युटेशन करणार आहे.
डिझायरेबल म्हणायची गोष्ट ह्याच्यासाठी की तुम्ही अशा पद्धतीत म्युटेशन त्याच्यामध्ये इंड्यूस करणार आहेत ज्यामुळे त्या ऑर्गॅनिझमची ते पर्टिक्युलर एन्झाईम प्रोडक्ट प्रोड्यूस करण्याची कपॅसिटी वाढेल. सो ऑल दीज प्रोसेसेस दे आर डन अंडर द सब्जेक्ट ऑफ मायक्रोबियल स्ट्रेन इम्प्रूव्हमेंट. मग हे स्ट्रेन इम्प्रोवाइज झाल्यानंतर तो ऑर्गॅनिझम तुम्ही कपॅसिटेट केला, त्याला खूप छान तुम्ही डेव्हलप केलेला आहे, त्याला खूप चांगली ॲबिलिटी आहे डिझायरेबल एन्झाईम प्रोड्यूस करण्याची, त्यानंतर तुम्ही काय कराल तर तो ऑर्गॅनिझम जो आहे विच इज यूज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ पर्टिक्युलर एन्झाईम, यू विल ग्रो इट इन द बायो रिॲक्टर ऑर फर्मेंटर अँड यू आर गोइंग टू मेंटेन ऑल द ऑप्टिमम कंडिशन्स ऑफ मिडियम, ऑल द ऑप्टिमम कंडिशन्स ऑफ कल्चर अँड देन यू आर गोइंग टू ऑप्टेन दॅट एन्झाईम. नाउ विच मेथड्स आर यूज्ड? सो सॉलिड स्टेट अँड सबमर्ज्ड फर्मेंटेशन मेथड्स दे आर यूज्ड फॉर इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ एन्झाईम्स. सो हे प्रोड्यूस झाले, ह्या मेथड्स वापरून तुम्ही एन्झाईम प्रोड्यूस केलेलं आहे, ते एन्झाईम आता तुम्हाला मायक्रोबियल कल्चरमधून सेपरेट करायचं आहे. मग तुम्ही काय वापरू शकता? तुम्ही सेंट्रिफ्युगेशन, विच इज व्हेरी वाईडली यूज्ड टेक्निक, दॅट यू आर गोइंग टू ऑपरेट or employ. Then you are going to employ filtration in order to ensure that the enzyme solution that you have obtained is of good quality and is good, very purified form. Then you are also going to ensure that they have stable life or shelf life. So all these factors have to be considered when studying extraction and purification of enzymes. So moving on towards different types of fermentation technologies which are used, industrial production je ahe enzymes cha tyacha sathi kutla kutla techniques vaparla jatat, tar first technique is सबमर्ज्ड फर्मेंटेशन. हा पार्ट कधी तुम्हाला झालेला आहे का फर्मेंटेशन मध्ये, आठवतोय का? हो झालाय मॅम. येस, म्हणजे आता मी ओझरत पटकन तुम्हाला सांगणार आहे की हे काय आहे. सबमर्ज्ड फर्मेंटेशन मध्ये आपल्याला माहिती आहे की ऑर्गॅनिझम जो आहे हा लिक्विड न्यूट्रिएंट मीडिया मध्ये असणार आहे आणि त्यामुळे तो लिक्विड न्यूट्रिएंट मीडिया, याचा अर्थ ब्रॉथ मध्ये ग्रो होत असल्यामुळे जे एन्झाईम प्रोड्यूस होणार आहे त्याला आपण सबमर्ज्ड म्हणतो, कारण ऑर्गॅनिझम इज एम्बेडेड इन द ब्रॉथ, इट इज सबमर्ज्ड इन द ब्रॉथ अँड द प्रोडक्शन ऑफ एन्झाईम्स ऑब्टेन्ड विल बी नोन एज सबमर्ज्ड फर्मेंटेशन. सेकंड इज द सॉलिड स्टेट फर्मेंटेशन, that is known as SSF, wherein you are going to cultivate microorganisms on the surface, solid, on the surface of solid substrate. So tala kay mhatla jato, solid state fermentation. त्यामुळे तुम्ही काय करणार, ऑर्गॅनिझम्स जे आहेत, सिलेक्ट केलेले स्ट्रेन्स जे आहेत, ते ऑर्गॅनिझम्सचे स्ट्रेन तुम्ही कल्टिवेट करणार आहे आणि ते कशावर कराल तर सॉलिड सबस्ट्रेट जो आहे त्याच्यावर कराल. त्यामुळे हे ह्या प्रकारच्या फर्मेंटेशनला सॉलिड स्टेट फर्मेंटेशन म्हटलं जातं. त्याची आणखी एक महत्त्वाचा जो ॲस्पेक्ट आहे त्याचा, दॅट इज दिस फर्मेंटेशन इज गोइंग टू टेक प्लेस इन ॲबसेन्स ऑर नियर ॲबसेन्स ऑफ वॉटर. सो दॅट इज वन ऑफ द थिंग विच हॅज टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन वाईल यू आर स्टडिंग SSF. मग त्याच्यामध्ये सॉलिड सबस्ट्रेट्स कुठले कुठले असू शकतात? शुगर केन बगॅस आहे, व्हीट स्ट्रॉ आहे, सोयाबीन केक आहे, ऑइल केक आहे, फ्रूट पल्प आहे, विच आर व्हेरी हाय इन कंटेंट ऑफ कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन्स अँड सो दे आर गोइंग टू ॲक्ट ॲज अ व्हेरी गुड न्यूट्रिएंट फॉर ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम अँड सबसिक्वेंट एन्झाईम प्रोडक्शन. ऑर्गॅनिझम व्यवस्थित ग्रो झाला याचाच अर्थ त्याने ते सगळे रॉ मटेरियल वापरलंय
ते वापरण्यासाठी त्याने एन्झाईम प्रोड्यूस केली आणि तेच एन्झाईम आपण रिकवर करतोय. तर अशा पद्धतीत ह्या दोन मेथड वापरल्या जातात, दॅट इज सबमर्ज्ड फर्मेंटेशन आणि सॉलिड स्टेट फर्मेंटेशन. त्यातल्या त्यात बघायचं झालं तर सबमर्ज्ड फर्मेंटेशन जास्त वाईड यूज केला जातो ह्या टेक्निकचा. वाय? बिकॉज देर आर सम लिमिटेशन्स इन केस ऑफ SSF. सो सबमर्ज्ड फर्मेंटेशन इज यूज्ड ऑन अ लार्ज स्केल. सो जर इथे आपण बघितलं तर तुम्हाला इथे बघायला मिळेल की दिस इज सबमर्ज्ड फर्मेंटेशन, ब्रॉथ कल्चर तुम्हाला दिसतंय, आणि हे सॉलिड स्टेट फर्मेंटेशन. याच्यामध्ये तुम्हाला सगळा जो मीडियम आहे हा सॉलिड स्टेटमध्ये बघायला मिळतो. नाउ पर्टिक्युलरली फॉर एन्झाईम्स विच आर प्रोड्यूस्ड इन द सॉलिड और सबमर्ज्ड फर्मेंटेशन, तर आपला जो टॉपिक आहे एक्स्ट्रॅक्शनचा, त्याच्यामध्ये तुम्हाला सतत हे ऐकायला मिळेल की सेंट्रिफ्युगेशन इट इज व्हेरी वाईडली यूज टेक्निक. Why so? Now that we are going to study further, it is particularly useful for enzymes which are produced extracellularly. Ja extracellularly produced ahet enzymes, tyanna recover karnyasathi, tyanna extract karnyasathi sarvat ji mahatvachi technique ahe, that is centrifugation. Ani je intracellular enzymes ahet which are produced within the cell, how they are obtained is by disruption or lysis of cell. So microbial cells madhe ji produce zaleli enzyme astil te apan recover karnyasathi vegvegla cell disruption cha methods employ karto, je apan pude shiknar ahot. So they have also given one of the limitation of solid state fermentation, that is difficulty in controlling the temperature. That is one aspect due to which most of the times submerged fermentation process is preferred. Now moving towards very common knowledge as far as our syllabus is concerned, तुम्ही खूपदा हे ऐकलं असेल आतापर्यंत की इंट्रासेल्युलर एन्झाईम्स म्हणजे काय, तरी सुद्धा जाता जाता बघूया. इंट्रासेल्युलर एन्झाईम्स आर प्रोड्यूस्ड इंटरनली विदिन द सेल फॉर यूज इन साईड द सेल इट सेल्फ. महत्वाचं एक्झाम्पल आपण इथे घेऊ शकतो रेस्पायरेटरी एन्झाईम्स विच आर इन्वॉल्ड इन मायटोकॉन्ड्रिया and they are produced intracellularly, jithe ATP production hota aplyala mahiti ahe. Tar ek example mhanun apan te ghu shakto. Tyamule intracellular enzymes, when you take into consideration, they are the enzymes which are internally produced and they are used up in the cell itself. मग हे सेल हा bacterial cell असेल, plant cell असेल, animal cell असेल, कुठलाही cell असू शकतो. So एक्स्ट्रा सेल्युलर एन्झाईम्स जर बघायचं झालं तर दे आर प्रोड्यूस्ड इनसाईड द सेल बट दे आर रिलीज्ड एक्स्टर्नली, दॅट मीन्स आउटसाईड द सेल टू ऍक्ट ऑन द सबस्ट्रेट. त्यामुळे बायोकॅटालिसिस जे कॅरी आउट करायचं आहे ते एक्स्टर्नल आहे. त्यामुळे ह्या ज्या एन्झाईम्स आहेत, फॉर एक्झाम्पल अमायलेज, जे तुम्ही खूपदा स्टडी केलेलं आहे SY पासून, बाहेर फेकलं जातं अमायलेज, मग ते स्टार्चवर ॲक्ट होतं, मग त्याचं सोल्युबल फॉर्मॅटमध्ये चेंज होणार आहे आणि तो स्टार्च मग ते मायक्रोबियल सेल्स युटिलाइज करणार आहेत. तर हे एक अमायलेजचं अशा प्रकारे आपण एक्झाम्पल घेऊ शकतो एक्स्ट्रा सेल्युलर एन्झाईम्समध्ये. तर सगळ्या ज्या डायजेस्टिव्ह हायड्रोलायटिक एन्झाईम्स आहेत, प्रोटीएज असेल, अमायलेज असेल, लायपेज असेल, तर ह्या सगळ्या एन्झाईम्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, दे प्रोड्यूस इन द सेल अँड दे रिलीज दीज एन्झाईम्स इन टू द फर्मेंटेशन मिडियम अँड दे डू सो बाय हायड्रोलायझिंग लार्ज प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट मॉलिक्युल्स विच आर अवेलेबल इन द न्यूट्रिएंट मिडिया
इंटू व्हेरी स्मॉल फ्रॅगमेंट्स, आणि हे जे स्मॉल फ्रॅगमेंट्स प्रोड्यूस होतात ते त्या सेलला युटिलाइज करायला सोपं जातं. त्यामुळे ह्या एक्स्ट्रा सेल्युलर एन्झाईम्स आपल्याला बघायला मिळतात. सो एक्स प्रिपरेशन ऑफ एन्झाईम्स. नाउ इफ यू आर वी आर गोइंग टू मूव टुवर्ड्स सम येस. सो हा फिगर सगळ्यांना क्लिअर दिसतो आहे का? क्लिअर आहे का? आहात का? येस मॅम, दिसतोय. येस. सो एन्झाईम सोर्सेस जे आहेत, तर आतापर्यंत मी थोडंसं फास्ट घेतलं कारण बरेचसे पॉईंट्स हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत. तर यामध्ये हा जो फ्लो चार्ट आहे दॅट इज डिस्क्राइबिंग वेरियस स्टेजेस इन ऑर्डर टू ऑप्टेन एन्झाईम प्रिपरेशन. म्हणजे एन्झाईम प्रोड्यूस झालेलं आहे ते मायक्रोबियल सेलमध्ये असेल किंवा सेलच्या बाहेर फेकलं गेलं असेल, सिमिलरली प्लांट और ॲनिमल टिश्यूमध्ये प्रोड्यूस झालेलं आहे आणि बाहेर फेकलं गेलं असेल, तर म्हणजे एक्स्ट्रा और इंट्रा सेल्युलर, वॉट एव्हर द टाईप मे बी. बट हाऊ यू आर गोईंग टू ऑप्टेन इट, हाऊ यू आर गोईंग टू एक्स्ट्रॅक्ट इट, इट इज द एन्टायर फ्लोशीट हिअर इट इज गिवन. सो एन्झाईमचे सोर्सेस असतील मायक्रोबियल फर्मेंटेशन किंवा प्लांट और ॲनिमल टिश्यू, कुठलेही जर तुम्ही फर्मेंटेशन करून मायक्रो ऑर्गॅनिझम्स थ्रू एन्झाईम्स प्रोड्यूस केले, मग ते इंट्रा सेल्युलर असतील एक्स्ट्रा सेल्युलर असतील, तर मग दुसरी स्टेप काय येईल त्याच्यामध्ये की सॉलिड लिक्विड सेपरेशन. तुम्ही ब्रॉथ एक्स्ट्रॅक्ट कराल, मग ब्रॉथमधून एन्झाईम्स हे करणार आहात, तर मग त्या कुठल्या कुठल्या स्टेप्स आहेत हे ह्या फिगरमध्ये आपल्याला बघायला मिळतं. सो इफ यू कन्सिडर मायक्रोबियल फर्मेंटेशन देन एक्स्ट्रा और इंट्रा सेल्युलर एन्झाईम्स आर प्रोड्यूस्ड, देन यू आर गोइंग टू सेपरेट आउट लिक्विड और सॉलिड्स, अँड देन वेन लिक्विड्स आर ऑप्टेन्ड इन दिस प्युरिफिकेशन प्रोसेस, वन ऑफ द प्युरिफिकेशन प्रोसेस और डाउनस्ट्रीम प्रोसेसेस यू कॅन से, आफ्टर दॅट प्युरिफिकेशन इज कॅरीड आउट, देन कॉन्सन्ट्रेशन अँड देन ड्राईंग. तसंच ॲनिमल आणि प्लांट टिश्यूज आपण बघितले, तर सेल डिसइंटिग्रेशन मेथड्स ज्याच्यामध्ये इंट्रासेल्युलर एन्झाईम प्रिपरेशन्स आपल्याला रिकवर करायचे असतील, तर हे सगळे रिकवर करण्यासाठी परत एकदा आपण लिक्विड आणि सॉलिड फॉर्मॅटमध्ये त्याचं सेपरेशन करणार आहे. जस्ट अ मिनिट. सॉरी फॉर द इंटरप्शन स्टुडंट्स, आय थिंक आय एम क्लिअर टू यू. आवाज येतोय का माझा व्यवस्थित? थोडासा इकडे डिस्टर्बन्स होता. सो फर्स्ट स्टेप इज इन एक्स्ट्रॅक्शन और प्युरिफिकेशन इज सॉलिड लिक्विड सेपरेशन, ज्यामध्ये काय होतं सेल मास जे आहे ब्रॉथमधलं बॅक्टेरियल सेल मास दॅट इज सेपरेटेड फ्रॉम द ब्रॉथ, और यू कॅन ऑल्सो और रॅदर सेल डेब्रीज जे आहेत विच आर प्रोड्यूस्ड आफ्टर सेल लायसिस, म्हणजे सेल्स डिसइंटिग्रेट झाल्यानंतरच्या ज्या सेल डिब्रीज आहेत त्या पूर्णपणे काढून टाकल्या जातात. दॅट इज वन ऑफ द प्रायमरी स्टेप विच इज डन इन ऑर्डर टू ऑप्टेन द एन्झाईम. देन व्हॉट एव्हर फिल्ट्रेट दॅट इज ऑप्टेन्ड विच
is going to contain soluble enzyme. It is collected by filtration or centrifugation. ही दुसरी स्टेप आहे. आणि मग फिल्ट्रेट जो आहे तो पुढे प्रोसेस केला जातो आणि प्युरिफाय केला जातो आणि मग एन्झाईम प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे. इथपर्यंत लक्षात येत आहे का की खूप फास्ट झालं? मला सांगा. आहात का? हो मॅम, समजले. येस, थँक्यू. आकाशच आहे होते लक्ष येतोय. सो सेंट्रीफ्युगेशन मध्ये आपल्याला माहिती आहे बेसिकली एक्स्ट्रा सेल्युलर एन्झाईम्स जे आहेत त्या रिकवर करण्यासाठी सेंट्रीफ्युगेशन इज द बेस्ट मेथड, मोस्ट प्रेफर्ड मेथड. इन दिस व्हॉट हॅपन्स, मोस्ट ऑफ द फॅक्ट्स ऑफ सेंट्रीफ्युगेशन यू माइट बी नोईंग बाय नाव, तरी पण आपण परत एकदा थोडंसं रिकॉल करूयात. तुम्ही कुठे ना कुठेतरी हे सगळं सेंट्रीफ्युगेशन बद्दल आतापर्यंत कुठे ना कुठे तुमचं शिकून झालेलं आहे, तरी सुद्धा एन्झाईमच्या बाबतीत आपण डिस्कस करत असताना थोडंसं त्याबद्दल बघून घेऊयात. नाउ व्हॉट सेंट्रीफ्युगेशन इज डुईंग, सेंट्रीफ्युगेशन इज गोइंग टू सेपरेट सॉलिड अँड लिक्विड फेजेस. And this, you know, is obtained or done on the basis of particle size and density. Jevadhe jaasta dense or heavy particles ahet, they are going to settle down at the bottom of the tube. And whatever light particles are there, they are going to remain in the supernatant. Apan hi term centrifugation madhe baryasda vaparto ki supernatant madhe kay milale, tyachyanantar filtrate madhe kay milale. Tar he je centrifugation ahe te particle size var depend ahe, and depending on how heavy the particle size is, so accordingly the सेपरेशन इज अचीव. त्यामुळे जे एन्झाईम्स आहेत एक्स्ट्रा सेल्युलरली प्रोड्यूस झालेले त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर कल्चर ब्रॉथ जे आहे ते कल्चर ब्रॉथ पूर्णपणे सेंट्रीफ्यूज केलं जातं हाय स्पीडला ऑफ ऑलमोस्ट 10,000 to 12,000 रोटेशन पर मिनिट ॲट 4 degrees Celsius. आणि ते झाल्यानंतर सेंट्रीफ्युगेशन इतक्या हायस्पीडला करून झाल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, फिल्ट्रेट मिळणार आहे. आणि त्या फिल्ट्रेटमध्ये तुम्हाला एन्झाईम्स मिळतील, एन्झाईम्स ऑफ युअर इंटरेस्ट. वाय द टेम्परेचर इज केप्ट लो इज बिकॉज एन्झाईम्स हॅव द टेंडन्सी टू गेट डी नॅचरल. सो टेम्परेचर इज मेंटेन्ड ॲट 4 degrees Celsius इन ऑर्डर टू मेंटेन द स्पेसिफिसिटी ऑर ॲक्टिव्हिटी ऑफ दॅट एन्झाईम. सो किती RPMला सेंट्रीफ्युगेशन केलं जातं बघा, 10,000 to 12,000 RPM फॉर एक्झाम्पल. दिस स्पीड इज अलाउड फॉर हाय दिस सेंट्रीफ्युगेशन. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जसं इथे दिसतंय बॅक्टेरियल कल्चर सेल कल्चर ब्रॉथ आहे, बॅक्टेरियल कल्चर आहे. हे सिम्प्लिफाईड, अतिशय सिम्प्लिफाईड डायग्राम आहे सेंट्रीफ्यूजचा. ऑफ ऑलमोस्ट फॉर 10 minutes यू कॅन सेंट्रीफ्यूज इट, अँड देन द फिल्ट्रेट दॅट इज ऑप्टेन विल कंटेन एक्स्ट्रा सेल्युलर एन्झाईम, अँड द पेलेट विल बी कंटेनिंग ऑल द सेल्युलर डेब्रीज ॲज वेल ॲज सम सेल्स. आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला इंट्रा सेल्युलर एन्झाईम्स काही रिकवर करता येऊ शकतात. तर सेंट्रीफ्युगेशन इज वन ऑफ द मोस्ट वाईडली यूज टेक्निक फॉर एक्स्ट्रा सेल्युलर एन्झाईम. थोडक्यात त्याची माहिती आपण इथे घेतलेली आहे. तर इंट्रा सेल्युलर एन्झाईम्स आपल्याला हवे असणार आहे तर रिकवर करायच्या असतील तर कुठल्या प्रोसेसेस केल्या जातात हे आता आपण बघतोय. तर रिलीज ऑफ इंट्रा सेल्युलर एन्झाईम्स फ्रॉम सेल्स, द फर्स्ट अँड द फॉरमोस्ट स्टेप विच इज रिक्वायर्ड इज ब्रेकिंग ऑफ दॅट सेल. मायक्रोबियल सेलमध्ये एन्झाईमचं प्रोडक्शन झालेलं आहे आणि ते तुम्हाला एन्झाईम्स रिकवर करायचे असतील तर पहिली महत्त्वाची स्टेप आहे ते म्हणजे
सेल डिसइंटिग्रेट करणं, लाईज करणं आणि मग त्याचं फर्दर प्रोसेसिंग करणं. तर मग सेल डिस्ट्रक्शनच्या कुठल्या कुठल्या मेथड्स आपल्याला शिकायच्या आहेत ते आपण बघूया. इथे तुम्हाला डायग्रामॅटिक सिम्प्लिफाईड डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दिसत आहे की सेल मेम्ब्रेन डिस्टर्ब करणार आहे, सेल वॉल डिस्टर्ब करणार आहे, मग हा सेल्युलर एक्स्ट्रॅक्ट तुम्हाला मिळेल. त्याचं सेंट्रिफ्युगेशन केल्यानंतर मग तुम्हाला हवे असणारे सेल्युलर एंटिटीज तुम्हाला इथे मिळणार आहेत. सो दिस इज हाऊ द एंटायर प्रोसेसिंग इज डन. So if you consider some of the cells like gram negative bacteria or animal cells which are lacking cell wall, dense cell wall, आता animal cell मध्ये तर cell wall नसतच आणि gram negative bacteria मध्ये cell wall चं structure जे आहे as compared to gram positive bacteria हे थोडं कमी dense असतं. सेल वॉल प्रेझेंट असणारच आहे, आपण खूपदा आपण शिकलेलो आहे ते, पण त्याची जी इंटिग्रिटी आहे किंवा त्याची जी डेन्सिटी आहे सेल वॉलची ती नेगेटिव्ह ऑर्गॅनिझम्समध्ये कमी असते ॲज कम्पेअर्ड टू ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स. आणि त्यामुळे अशा पद्धतीतले किंवा अशा प्रकारचे जे सेल्स आहेत, ॲनिमल सेल्स असतील किंवा ग्रॅम नेगेटिव्ह बॅक्टेरियल सेल्स असतील, दे आर रेडिली लाईज्ड विथ जेंटल ट्रीटमेंट. तुम्ही फक्त ऑस्मॉटिक शॉक जरी दिलात तरी सुद्धा तुम्हाला त्या सेल्समधून सेल्स लाईज करून एन्झाईम सोल्युशन मिळवता येणार आहे. पण काही जे सेल्स आहेत जसं की ईस्ट सेल्स आहेत, ग्रॅम पॉझिटिव्ह सेल्स आहेत, ज्यांच्यामध्ये सेल वॉल डेन्सिटी ही जास्त असणार आहे, तर अशा सेल्सला मात्र स्पेसिफिक सेल डिसरप्शन ट्रीटमेंट लागते आणि मग ते सेल्स आपण लाईज करू शकतो. तर सेल डिसरप्शनच्या मेथड्स आपण आता बघणार आहे. हा अतिशय महत्वाचा फ्लो डायग्राम आहे. तुम्हाला शॉर्ट नोट येऊ शकते किंवा लॉंग क्वेश्चन आन्सर तुम्हाला याच्यावर येऊ शकतं की डिस्क्राईब सेल डिसरप्शन मेथड्स, किंवा शॉर्ट नोट मध्ये तुम्हाला येऊ शकतं डिस्क्राईब मेकॅनिकल सेल डिस्ट्रक्शन मेथड्स. तर अशा जर तुम्हाला लॉंग आन्सर क्वेश्चन आला की डिस्क्राईब सेल डिस्ट्रक्शन मेथड, तर त्यामध्ये तुम्हाला नॉन मेकॅनिकल आणि मेकॅनिकल दोन्ही टाईप एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. पण जर स्पेसिफिक आलं डिस्क्राईब मेकॅनिकल मेथड्स ऑफ सेल डिस्ट्रक्शन to obtain intracellular enzymes, then in that case you are just supposed to describe mechanical methods. तर एवढ्या सगळ्या मेथड्स आहेत सेल डिस्ट्रप्शनच्या. आणि तुम्ही जर सिलॅबस बघितलात तर तो एक अख्खा वेगळा पॉइंटच आहे सेल डिस्ट्रप्शन मेथड्सचा. तर मेथड्स ऑफ होमोजिनायझेशनमध्ये सेल डिस्ट्रप्शन मेथड्स आपण बघतोय. तर ह्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत ज्या एक एक आपण शिकणार आहे. तर नॉन मेकॅनिकल मेथड्समध्ये काय काय येतं, लायसिस किंवा डेसिकेशन येतं विच आर नॉन मेकॅनिकल. अँड लायसिस कॅन बी ऑप्टेंड इन थ्री वेज, सेल लायसिस बाय नॉन मेकॅनिकल मेथड. आयदर यू गिव्ह फिजिकल ट्रीटमेंट इन द फॉर्म ऑफ ऑस्मॉटिक शॉक ऑर थर्मोलायसिस म्हणजे हीट ट्रीटमेंट देऊन, तसं तुम्ही सेल लाईज करू शकता किंवा एन्झाईम्स वापरून पण तुम्ही करू शकता आणि केमिकल्स यूज करून सुद्धा तुम्ही करू शकता. सोल्युबिलायझेशन असेल किंवा लिपिड डिझोल्युशन असेल, अल्कली ट्रीटमेंट असेल, तर हे सुद्धा तुम्ही यूज करून सेल लाईज करू शकता. ह्या मेथड जर तुम्ही वापरल्या तर दे विल बी कॅटेगराइज्ड अंडर नॉन मेकॅनिकल टाईप्स. डेसिकेशन तुम्ही यूज करू शकता वन ऑफ द मेथड्स, नॉन मेकॅनिकल मेथड्स फॉर ऑप्टेनिंग ऑर ब्रेकिंग सेल्स. महत्वाच्या ज्या मेथड्स आहेत आपण मेकॅनिकल टाईपमध्ये ज्या शिकणार आहे, दॅट इज सॉलिड शिअर, वेर इन देर आर टू ऑर थ्री सब टाईप्स, यूज ऑफ बीड मिल ऑर ग्राइंडिंग ऑर यूज प्रेस, that we are going to see.
देन लिक्विड शेअर, ज्याच्यामध्ये होमोजिनायझेशन, अल्ट्रासॉनिक वेव्स, त्यानंतर फ्रेंच प्रेसचा उपयोग, हे जे आहे हे आपण मेकॅनिकलच्या लिक्विड शेअर सबटायटलमध्ये बघणार आहे. तर मेकॅनिकल मेथड्स आपण आता सुरू करतोय. सो फर्स्ट इज सॉनिकेशन. सो बिफोर मुव्हिंग फर्दर आय वुड लाईक टू नो, आहात का सगळे, समजतंय का? खूप फास्ट होत आहे. याच्यामध्ये ह्या ज्या मेथड्स आहेत ऍक्च्युली त्या सोप्या मेथड्स आहेत, कुठे ना कुठे कधीतरी तुम्ही ह्याच्याबद्दल ऐकलं असेल, पण आपण खास करून एन्झाईम्सच्या रिलेशनमध्ये त्या स्टडी करतोय. आणि तुम्ही जर बघितलं तर छोटे छोटे पॉईंट्स आहेत ज्याच्यावर एमसीक्यू खूप होऊ शकतात. काही पॉईंट्स मी आवर्जून हायलाईट केलेले आहेत, पण तरी सुद्धा बाकीचे जे रेफरन्स नोट आहेत ती व्यवस्थित वाचा, कारण खूप स्कोप आहे एमसीक्यू बेस्ड क्वेश्चन्ससाठी ह्याच्यामध्ये. त्यामुळे तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने अशा डिस्क्रिप्टिव्ह जे टॉपिक्स आहेत त्यांच्यामध्ये एमसीक्यूसाठी खूप स्कोप असल्यामुळे व्यवस्थित त्या नोट्स तुम्ही स्टडी करताना, नोट्स काढत असताना व्यवस्थित वाचा. तर सॉनिकेशन, विच इज वन ऑफ द मेकॅनिकल मेथड ऑफ सेल डिस्ट्रप्शन, इट इज यूज्ड, वाईडली यूज्ड अँड स्मॉल स्केल मेथड ऑर सेल डिस्ट्रप्शन. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, मायक्रोबियल सेल्स जे आहेत सस्पेन्शनमधले, दे आर ट्रीटेड विथ हाय फ्रिक्वेन्सी अल्ट्रासाऊंड वेव्स. हाय फ्रिक्वेन्सी अल्ट्रासाऊंड वेव्स तुम्ही मायक्रोबियल सेल्सवर इन्सिडेंट करणार आहे, ऑर रदर यू आर गोइंग टू गिव्ह मायक्रोबियल सेल्स द ट्रीटमेंट ऑफ व्हेरी हाय अल्ट्रासाऊंड वेव्स, अँड ड्यू टू धिस देर विल बी डिस्ट्रप्शन ऑफ सेल वॉल अँड मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन, अँड देन यू आर गोइंग टू बी एबल टू अचीव सेल डिस्ट्रप्शन. सो इथे बघा, सेल सस्पेन्शन आहे, ही अल्ट्रासाऊंड टिप आहे आणि ही अल्ट्रासाऊंड जनरेटर आहे. अल्ट्रासाऊंड जनरेटर थ्रू हाय फ्रिक्वेन्सी रेडिएशन तुम्हाला बघायला मिळेल इथे अल्ट्रासाऊंडचं. आणि मग हे मूव्हमेंट, सायनोसॉइडल मूव्हमेंट जे आहे प्रोबची, प्रोब म्हणजे काय, दिस अल्ट्रासाऊंड टिप विच इज इमर्स्ड इन द सेल सस्पेन्शन. सो दिस प्रोब विल मूव इन सायनोसॉइडल मॅनर ड्यू टू अल्ट्रासाऊंड और अल्ट्रासॉनिकेशन. अँड सो वेव लाईक फॉर्म, जस्ट अ मिनिट, sorry for interruption students. आता सायनोसॉइडल मूव्हमेंट म्हणजे काय, अल्ट्रासाऊंड टिप जे आहे तर त्यामधून वेव फॉर्मॅट मध्ये असं मोशन होत अल्ट्रासॉनिफिक सॉनिकेशन मुळे. आणि त्यामुळे काय होणार आहे, जे मायक्रोबियल सेल्स आहेत त्यांच्यामध्ये कॅव्हिटी फॉर्मेशन होतं, कॅव्हिटी फॉर्मेशन किंवा परफोरेशन, ब्रेकेज. परफोरेशन म्हणजे काय, की त्यांचे जे सेल मेम्ब्रेन किंवा सेल वॉल आहे ते डिसइंटिग्रेट व्हायला लागतात, त्यामुळे कॅव्हिटेशन म्हणा किंवा परफोरेशन म्हणा, ह्याच्यामुळे डिसइंटिग्रेशन होणार आहे त्यांच्या सेल मेम्ब्रेन आणि सेल वॉलचं, आणि देन देर विल बी ब्रेकेज ऑफ द सेल. सो वन ऑफ द लिमिटेशन ऑफ दिस टेक्निक इज जनरेशन ऑफ हीट. वाय सो, बिकॉज सेल सॉनिकेशनच्या वेळेस हीट खूप जनरेट होते आणि त्यामुळे एन्झाईम्स डीनेचर होण्याचे पण चान्सेस आहेत.
बिकॉज इट इज गोइंग टू कॉज डॅमेज टू सेन्सिटिव्ह सेल्युलर बायोमॉलिक्युल्स. याचाच अर्थ काय, ज्या एन्झाइम्स आहेत इंट्रासेल्युलर, तर त्या हीटमुळे डिनेचर होऊ शकतात. अँड इट कॅन ऑल्सो गिव राईज टू फाईन सेल डेब्रीज. एवढ्या जर फाईन छोट्या छोट्या सेल डेब्रीजचा रिझल्ट झाला तर तुमचा प्युरिफिकेशनचा कॉस्ट जे आहे ते वाढत जाणार आहे. आपल्याला माहिती आहे की फर्मेंटेशन असेल किंवा कुठल्याही प्रकारचं प्रोडक्शन असेल त्याच्यामध्ये कॉस्ट इफेक्टिव्ह होणं ती प्रोसेस जास्त गरजेची आहे. आणि त्यामुळे तुमचं अपस्ट्रीम प्रोसेसिंग असेल, डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग असेल, सगळीकडे तुम्हाला कॉस्ट इफेक्टिव्ह टेक्निक यूज करून जास्तीत जास्त फायदा मिळवायचा असतो. पण असे जर तुम्ही टेक्निक्स यूज केल्या तर इन हिअर इन दिस केस अल्ट्रासॉनिकेशन फाईन सेल्युलर डेब्रीज आत्तापर्यंतची सगळी प्रोसेस चांगली झाली आहे. एन्झाईम्सचं प्रोडक्शन पण जास्त प्रमाणात आहे पण त्याचं प्युरिफिकेशनसाठी लागणारेच जे इनपुट आहे ते खूप असेल तर मात्र तुम्हाला प्रोसेस बदलणं गरजेचं आहे. तर मग ही जी प्रोसेस आहे अल्ट्रासॉनिकेशन, इट इज यूज्ड बट इट इज यूज्ड फॉर स्मॉल स्केल. सो इट इज टर्म्ड एज लॅबोरेटरी स्केल मेथड फॉर सेल लायसिस. आणि मी जसं हायलाईट केलेलं आहे, यूज्ड इट कॅन बी यूज्ड एज अ कंटिन्युअस लायसिस मेथड ऑन लॅब स्केल. पण लार्ज स्केलवर, इंडस्ट्रीयल स्केलवर अल्ट्रासॉनिकेशन हाय ऑपरेटिंग कॉस्टमुळे अवॉइड केलं जातं. त्यामुळे एखादी मेथड जेव्हा आपण लर्न करतो तर त्याचे लिमिटेशन्स, त्याचे फायदे तोटे सगळं आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. सो दिस इज हाऊ द अल्ट्रासॉनिकेशन वर्क्स फॉर डिसरप्टिंग सेल सेल्युलर पार्ट्स ऑर यू कॅन से सेल्स, मायक्रोबियल सेल्स. हाय प्रेशर होमोजिनायझर्स जे आहेत, इट इज वन ऑफ द टेक्निक विच इज ऑपरेटेड ऑन अ लार्ज स्केल. आपल्याला अल्ट्रासॉनिकेशनचं लिमिटेशन माहिती आहे, व्हेरी हाय ऑपरेटिंग कॉस्ट, त्यामुळे जास्त मोठ्या स्केलवर ते आपल्याला यूज करता येत नाही. पण लार्ज स्केलवर आपल्याला यूज करायचं असेल, सेल डिस्रप्शन करून घ्यायचं असेल, तर हाय स्पीड होमोजिनायझर आपण यूज करू शकतो. हिअर इन दिस टेक्निक हाय प्रेशर इज अप्लाइड टू मायक्रोबियल सेल्स. सो ड्यू टू दिस हाय प्रेशर मायक्रोबियल सेल्स दे आर सब्जेक्टेड टू शिअर अँड सिव्हिअर प्रेशर ड्रॉप अक्रॉस द वॉल अँड सो देर इज डिसरप्शन ऑफ सेल्स. का असं होतं, एकदम खूप जास्त प्रेशर मायक्रोबियल सेल्सला तुम्ही अप्लाय केलं आणि कुठून तरी आउटलेट आहे जिथून सेल्स बाहेर पडता पडता ॲब्रप्ट प्रेशर ड्रॉप होतं. आणि हा जो ॲब्रप्ट प्रेशर ड्रॉपमुळे शॉक तुम्ही म्हणू शकता मायक्रोबियल सेल्सला जो लागतो, त्याच्यामुळे मायक्रोबियल सेल्स हे डिसरप्ट होतात. तर ह्याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन इथे तुम्हाला बघायला मिळेल. दिस इज द सॅम्पल विच इज ऑप्टेंड. ही इम्पॅक्ट रिंग आहे, इथे तुम्ही इतकं जास्त प्रेशर अप्लाय करणार आहे. ते प्रेशर अप्लाय करत असताना या वॉल थ्रू जेव्हा मायक्रोबियल सेल्स बाहेर पडणार आहेत तर इथे इन्स्टंट प्रेशर ड्रॉप आहे. इथे एकतर खूप जास्त प्रेशर अप्लाय केल्यामुळे जो रिझल्टंट मेकॅनिकल शिअर त्या मायक्रोबियल सेल्सवर येणार आहे तो इतका ट्रेमेंडस असतो. आणि त्यानंतर जेव्हा ते ह्या वॉल थ्रू बाहेर पडतील, त्या इन्स्टंट प्रेशर ड्रॉपमुळे एका इन्स्टंटला खूप जास्त प्रेशर आणि एका इन्स्टंटला नो प्रेशर ह्या सर्कमस्टान्सेसमुळे तिथे मायक्रोबियल सेल्स दे ब्रेक ओपन, दे लूज देअर इंटिग्रिटी. अँड दिस इज हाऊ हाय प्रेशर होमोजिनायझर्स दे वर्क. सो वन ऑफ द बेस्ट बेनिफिट ऑफ दिस टेक्निक इज दॅट
जे प्रेशर तुम्ही अप्लाय केलेलं आहे ज्याच्यामुळे शिअर फोर्सेस मायक्रोबियल सेल्सवर ऍक्ट होतात, दीज शिअर फोर्सेस दे आर नॉट केपेबल ऑफ डॅमेजिंग द एन्झाइम्स विच आर रिलीज्ड इन द सोल्युशन. सो फक्त आपल्याला मायक्रोबियल सेल्स ब्रेक ओपन करण्यासाठी ही टेक्निक जी आहे ती खूप वाईडली यूज्ड टेक्निक आहे, बिकॉज इट इज नॉट फर्दर डॅमेजिंग द एन्झाइम्स. सो व्हेरी मच वाईडली यूज्ड टू ब्रेक ओपन मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक ॲस्पर्जिलस नायगर, इशेरेशिया कोलाय, बॅसिलस मेगाटेरियम. हे जे ऑर्गॅनिझम्स खूप जास्त स्केलवर इंडस्ट्रीयल एन्झाईम प्रोडक्शनसाठी वापरले जातात यांना ब्रेक ओपन करण्यासाठी हाय प्रेशर होमोजिनायझर्स यूज केले जातात. देन यूज ऑफ बीड मिल्स अनादर मेकॅनिकल मेथड फॉर सेल डिस्ट्रप्शन. ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या बीड्स विच आर मेड अप ऑफ स्टील, ॲल्युमिना और ग्लास दे आर यूज्ड. आता आपल्याला माहिती आहे ग्लास सिलिकाने बनलेलं असतं, तरी पण त्यांनी इथं मेन्शन केलेलं आहे. तर अशा काही बीड्स ज्या आहेत दे माईट बी प्रिपेअर्ड युझिंग स्टील, ॲल्युमिना और सिलिका. दीज बीड्स विच आर हॅविंग डायमीटर इन द रेंज ऑफ 0.2 to 1 millimeter दे आर यूज्ड टू जनरेट or to agitate cell suspensions. आणि सतत ह्या सेल्स मायक्रोबियल सेल्स जे आहेत या बीड्स बरोबर कोलाइड होत राहिल्यामुळे काय होणार आहे, त्यांचं डिस्रप्शन होणार आहे. पण ह्याच्यामध्ये महत्वाचं लक्षात ठेवण्यासारखं काय आहे, दॅट इज देर इज हाय लिक्विड शेअर. जसं वरती आपण बघितलं हाय सॉलिड शेअर असतं, तसं इथे मात्र disruption is due to high liquid shear and collision with beads. तर तुम्हाला इथे दिसत आहे या डायग्राम मध्ये की सेल्स रोलिंग बीड्स आहेत, सतत हा जो स्पियर आहे तो मूव होत राहणार आहे. आणि इथे तुमचे सेल ब्रॉथ, सेल्युलर ब्रॉथ आहे ज्याच्यामध्ये मायक्रोबियल सेल्स आहेत, तर हे सतत मूव होत राहिल्यामुळे कोलाइड होत राहिल्यामुळे मायक्रोबियल सेल्स जे आहेत ते दे आर गोइंग टू एक्सपिरियन्स हाय लिक्विड शेअर वाईल कोलाइडिंग विथ दीज बीड्स अँड देन देर विल बी डिस्रप्शन ऑफ सेल्स. सो इट इज वन ऑफ द मेकॅनिकल मेथड. यूज ऑफ बीड मिल्स इज वन ऑफ द मेकॅनिकल मेथड्स विच इज यूज फॉर सेल डिस्रप्शन. आता जसं आपल्याला माहिती आहे कोलिजन होते तर साहजिकच आहे की तिथे हीट जनरेट होणार आहे, त्यामुळे कूलिंग जॅकेट्स वापरले जातात टू एजिटेट सेल्स ऑल्सो. सो हाऊ द एंटायर ऑपरेशन इज कॅरीड आउट इज एक ग्राइंडिंग चेंबर, इट इज फिल्ड विथ 80% बीड्स अँड शाफ्ट विथ इम्पेलर्स and it is fixed within the chamber. Now this, after fixing and after including beads in the chamber, this chamber is going to rotate at a very high speed, and this high speed rotation is going to generate shear forces, especially liquid shear. So ड्यू टू कोलिजन द सेल्स विल ब्रेक ओपन. आता ह्याच्यामध्ये कुठले कुठले फॅक्टर्स कन्सिडर करणं गरजेचं आहे, अमाऊंट किती आहे बीड्सचं, साईज किती आहे बीड्सची, त्यानंतर सेल सस्पेन्शनमध्ये सेल्सचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे आणि स्पीड किती आहे एजिटेटरचं, हे सगळं आपल्याला कन्सिडर करायला लागतं. वन ऑफ द व्हेरी इनएक्सपेन्सिव्ह टेक्निक दॅट इज बीड मिल्स अँड दे कॅन बी ऑपरेटेड कंटिन्युअसली on a large scale in order to lyse algae, bacteria and fungi. So this is one of the mechanical methods which is used. So mechanical methods che kahi disadvantages ahet jat
ज्यामुळे आपण नॉन मेकॅनिकल मेथड्स पण यूज करतो. तर पहिला ड्रॉबॅक जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये सेल्स दे आर ब्रोकन कम्प्लिटली मोस्ट ऑफ द टाइम्स, आणि त्यामुळे सगळे इंट्रासेल्युलर मटेरियल जे आहेत सेल्समधले ते रिलीज होतात, आणि त्यामुळे पुढचं जे सेपरेशन आहे प्रोटीन्सचं किंवा एन्झाईम्सचं ह्या कॉम्प्लेक्स मिक्सचरमधून ते पूर्णपणे जास्त इनपुट डिराइविंग मेथड होऊन जाते. तुम्हाला प्युरिफिकेशनसाठी खूप जास्त कॉम्प्लेक्सिटीज निर्माण होतात. वाय? सो बिकॉज सिम्पली ऑल द सेल्युलर मटेरियल इज गोइंग टू गेट मिक्स्ड, अँड दॅट इज वाय यू विल हॅव टू एम्प्लॉय सम अदर मोर ॲडव्हान्स टेक्निक इन ऑर्डर टू ऑप्टेन द इंट्रासेल्युलर प्रोटीन्स ऑफ इंटरेस्ट. सो इट इज वन ऑफ द मेजर ड्रॉबॅक, दॅट इज कम्प्लीट ब्रेकिंग ड्युरिंग मेकॅनिकल डिस्ट्रप्शन. दुसरं लिमिटेशन जर आपण बघितलं तर न्यूक्लिक ॲसिड्स आर ऑल्सो रिलीज्ड, आणि त्यामुळे त्यांच्या रिलीजमुळे विस्कॉसिटी सोल्युशनची जास्त होणार आहे, अँड देन फर्दर प्रोसेसिंग स्टेप्स विल गेट इंटरफिअर्ड विथ दीज प्रेझेन्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड्स अँड रिझल्टिंग हाय विस्कॉसिटी. बाकीच्या ज्या सेल डेब्रीज आहेत ते सुद्धा सोल्युशन क्लॅरिफाय करण्यासाठी टीडीएस टास्क होऊन जातं, कारण सेल डेब्रीजची क्वांटिटी जर जास्त असेल तर तुम्हाला डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंगला आणखीनच वेगवेगळ्या मेथड्स यूज करण्याची गरज पडणार आहे. सो शेवटचं जर आपण काही किंवा आणखी एक लिमिटेशन बघायचं झालं तर सेल्स विच मायक्रोबियल सेल्स ऑर एनी ऑफ द सेल्स दे आर सब्जेक्टेड टू व्हेरी हार्श कंडिशन्स, आणि त्यामुळे एन्झाईम्स ज्या आहेत त्यांच्यामधल्या त्या डीनेचर होण्याचे चान्सेस खूप आहेत, कारण बऱ्याचशा मेथड्समध्ये ॲज अ बाय पार्ट हीट प्रोडक्शन खूप होतं, आणि त्यामुळे एन्झाईम डीनेचर होण्याचे चान्सेस आहेत. मग एवढा जो सगळा अभ्यास आहे एन्झाईम मिळवण्यासाठीचा तोच आपला फुलफिल होत नसतो, आणि त्यामुळे वन ऑफ द डिसअडव्हान्टेज ऑफ मेकॅनिकल मेथड इज दॅट प्रोडक्शन ऑफ ऑर जनरेशन ऑफ हीट इन द इन्स्ट्रुमेंट्स. सो ह्या काही मेकॅनिकल मेथड्स होत्या. यूज ऑफ हाय प्रेशर होमोजिनायझर, देन यूज ऑफ बीड मिल्स अँड अल्ट्रासॉनिकेशन ज्या आपण आज बघितलेल्या आहेत. आपल्याला नॉन मेकॅनिकल मेथड्स बघायच्या सेल डिस्ट्रप्शनच्या, बट दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, सो वी आर गोइंग टू स्टॉप ओवर हिअर फॉर टुडे. आय होप यू हॅव अंडरस्टूड. येस आकाश मॅम, मला क्वेश्चन होता, विचारू? हा विचार ना मॅम. आता ही सगळ्या आपण मेकॅनिकल प्रोसिजर फक्त मायक्रोबेर बॅक्टेरियल स्ट्रेन साठी वापरू शकतो का? फंगल स्ट्रेन साठी पण वापरू शकतो? हो, फंगल स्ट्रेन साठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. आपण बघितलं ना, अल्गी सेल्स असतील किंवा फंगस असतील तुम्ही यूज करू शकता, पण अगेन इट इज गोइंग टू डिपेंड, स्पेसिफिसिटी आहे त्याच्यामध्ये सुद्धा. पण आपण ह्या जनरलाइज प्रोसेसेस आहेत ज्या आपण यूज करू शकतो सेल डिस्ट्रप्शन साठी. आणि तुम्ही जर तुमच्याकडे फर्मेंटेशन टेक्नॉलॉजीचं व्हिटेकरचं जर पुस्तक असेल, मी बघणार आहे माझ्याकडे सॉफ्ट कॉपी आहे का, तर त्याच्यामध्ये ह्या सेल डिस्ट्रप्शन मेथड्स ज्या आहेत, यूज ऑफ ॲबरेसिव्ह म्हणा किंवा इतर काही ह्याच्यामध्ये, त्या इतक्या व्यवस्थित डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. मला सॉफ्ट कॉपी अवेलेबल झाली तर मी तुमच्या गुगल क्लासरूमला अपलोड करेन, पण त्याच्यामध्ये पण खूप चांगलं डिस्क्रिप्शन आहे. आणि हे आत्ताचा जो पार्ट आहे तो मी तुम्हाला जास्त डिस्क्रिप्टिव्ह न करता मात्र फोकस्ड म्हणून ही नोट तुम्हाला आत्ता सर्क्युलेट करणार आहे मी. बट इफ यू आर एबल टू गेट ॲक्सेस टू व्हिटेकर सॉफ्ट कॉपी इट विल बी गुड. मला जर मिळाली तर मी लगेच अपलोड करेन. त्याच्यामध्ये पण ह्या सेल डिस्क्रिप्शन मेथड्स खूप छान दिलेल्या आहेत. तर जसा तुझा प्रश्न आहे आपण इतर सेल्सला सुद्धा ह्या वापरू शकतो. एनिथिंग एल्स?
नो मॅम, थँक्यू, समजले. येस, बरेच दिवसांनी तुमचं लेक्चर झालंय, पण त्यानिमित्ताने मला सांगायचंय की आकाश असेल किंवा साक्षी आहे का, साक्षी शिला शिंदे, आय डोंट नो हर सरनेम, सॉरी, त्या दोघांनी पण खूप छान व्हिडिओज केलेले आहेत बरं का, अॅनिमेटेड. आकाश, व्हेरी गुड, मी तुझे काही व्हिडिओ बघितलेत, मॅडमनी पण मला दाखवले होते, आपण ते अपलोड करणार आहे वेबसाईटला. व्हेरी गुड एफर्ट सब्जेक्टसाठी तुमचे, सो इट इज गुड. इवन साक्षी, तुझा पण व्हिडिओ खूप छान होता. तर तुम्ही असेच घरी राहून पण खूप इनोव्हेटिव्ह काहीतरी करताय आणि छान वाटलं मग, त्यामुळे गुड एफर्ट्स. आणि सगळ्यांकडून असे काही इनपुट्स जर मिळाले तर खूप चांगलं वाटेल. आपल्याला डॉल्फिन ग्रुप ऍक्टिव्हिटी घ्यायचीच आहे, तर त्यामध्ये पण तुम्ही जास्त छान पार्टिसिपेट करा असं त्यानिमित्ताने मी सांगेन. सो दिस इज ऑल फॉर टुडे. Study well. If you have any doubt, you can approach me in regard to syllabus. So till then, we shall stop over here. Thank you. Stay safe.